है आराम करने के लिए, और झटका देता है उसी को दोस्तों शॉक कहता है, चाबी लगाता है उसी को लॉक कहता है, जिसके ऊपर गाड़ी चलती है उसी को चाक कहता है, और कितनी भी बढ़िया जन की गाड़ी हो जाए उसे इतना उठाता है उसी को चाक कहते हैं। चाक के अंदर ताकत होती है, और यहां निशांत कड़वे आ चुके हैं। पावर प्ले का ये दूसरा ओवर बची हुई 6 गेंदे हैं। अब ये कप्तान अलीबाग की क्या सोच है, किस तरह से देखा जाए तो शायद मुझे लगता है गेंदबाजी का नमूना पेश करते हैं। और निशान मां जो कड़वे हैं वो गेंदबाजी करने के लिए आमंत्रित किया, और यहां मुझे लगता है आज उरण तालुका के ऊपर इस बार जैनपट्टी के मैदान के ऊपर ये मैच चल रही, 30 यार्ड के घेरे के अंदर अभी तक दोस्तों 7 खिलाड़ी है गेंदबाज, कीपर है, 2 खिलाड़ी बाहर है। इस बीच देखा जाए तो निशान कड़वे की ये गेंद नितिन के लिए, वो बल्ले का भारी हिस्सा लगा और शॉट पड़ने के ऊपर संभावना हो सकती है, लेकिन एक रन मिल जाती है, एक रन के साथ स्कोर आगे जाता है, स्कोर पहुंच चुका है 6। 6 रन लॉस ऑफ द 3 विकेट के नुकसान पे यहां देखा जाए सुयोग स्पोर्ट दापोली टीम का स्कोर, जो खिलाड़ी है विश्वजीत कपिल और स्वप्निल कामले मैदान से बाहर, और यहां लोग आराम के साथ अपना मैच का आस्वाद दे रहे। बहुत ही भारी सभी दर्शकों का हार्दिक स्वागत, और इस बीच उड़ाया गेंद को, अपील जरूर की थी, अपील मतलब दोस्तों इस बार हमारी मांग पूरी करो, लेकिन हम पर यह जबरदस्त हुशियार है राकेश, लेग 22 का इशारा आया है, एक रन के साथ स्कोर जाता है 7 पे, 7 पे स्कोर जा चुका है। और इसी बीच देखा जाए 3 विकेट मैदान से बाहर जा चुके हैं, और लोग अपने पेड़ के छाया के नीचे बैठकर मैच का आस्वाद ले रहे। तमाम दर्शकों का एक बार फिर से हार्दिक स्वागत। इसी बीच यह गेंद, और यह वोल्टेज गेंद, हवा में गेंद, घोगी छक्का आया, और यहां निशान कड़वे के गेंदबाजी के ऊपर, इस गेंद के ऊपर निशान जरूर लगा दिया, डिप स्टर्लिंग के ऊपर से खेला हुआ शॉट, बंड समार 6 रन के लिए, और इस 6 रन के साथ स्कोर जाता है 13 पे, और 500 रुपए का इनाम भी मुझे लगता है उनको मिल चुका है आदरणीय दिनेश पाटिल की तरफ से, तो मुझे लगता है छक्का मारने के लिए हर छक्के के लिए 500 रुपए। इसी बीच उड़ाया गेंद, यही बार छक्का, करारा शॉट, और यहां जसमूज गोष्ट मुझे लगता है स्पष्ट हो चुकी है, और यहां 2 गेंदों के ऊपर 2 छक्के आदरणीय दिनेश पाटिल की तरफ से दोबारा 500 रुपए का इनाम, शिवसेना जिला माजी जिला प्रमुख जैनपीटी के विश्वसनीय हो। इसी बीच गेंद, और यह ब्लॉक अपने जरूर गेंद डाली थी, इसे भेजा है डीप मिड विकेट के ऊपर, तो खिलाड़ी गेंद को उठाते समय दूसरा रन, कर भी मामला अंपायर राकेश, और कह दिया है कि नॉट आउट है, क्रीज के अंदर सुरक्षित है, बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट, दोनों बल्लेबाज में स्कोर पहुंच चुका है दापोली का 21, घंटी बांद्रा ने 21 पे स्कोर जा चुका है, और 3 विकेट के नुकसान पे, लेकिन इस प्रकार देखा जाए पारी को संभालने जा रहे हैं इस प्रकार बल्लेबाज नितिन अपने टीम के लिए, क्यों ना हो जाए, एक संकट में टीम आ चुकी है, क्योंकि 3 झटके मैदान से बाहर जा चुके, 3 विकेट चले गए, लेकिन इसी तौर के ऊपर शानदार बल्लेबाजी दिखाना पड़ेगा, चमचमातिया 3 ट्रॉफी, 8 फीट की लंबाई है ट्रॉफी, मुझे लगता है किसके पास जाएगी। इसी बीच गैन, ओ मुंह खोल दिया शॉट थर्ड मैन की दिशा में, और इसी बीच चाचा फील्डिंग का मुजहरा पेश किया, नरो के सिंगल लिया, स्कोर आगे गया 22 में, 22 पे स्कोर जा चुका है, और यहां जबरदस्त मुझे लगता है नियोजन भी किया है, और यहां तीसरे गेंदबाज को किस तरह से इस्तेमाल कर रहे, इस बार पावर प्ले के ये दो ओवर लगभग दोस्तों देखा जाए तो शायद मुझे लगता है पीठ के ऊपर जो अंदर खिलाड़ी हो जाते हैं वो अभी बाहर जा रहे, 18 गेंदों का खेल बाकी है, आने वाला समय बताएगा दोस्तों कौन जीतेगा, क्योंकि समय से बड़ा कोई नहीं होता, ना भगवान बड़ा होता ना शैतान बड़ा होता है दोस्तों, इसलिए मुझे लगता है जल्द से जल्द मैच को शुरुआत कीजिए, और इस मैच में मुझे लगता है जो अपनी फाक जैसी खुशबू दिखा जाए, 2 ओवर समाप्त हो चुके, रन आ चुके 22 रन, 3 विकेट के नुकसान पे स्पोर्ट दापोली टीम का स्कोर है।
और मुझे लगता है सुमेध पत्रे आए हैं अपने कोठे की ये पहली ओवर और अपने अपने पारी की तीसरी ओवर और जबरदस्त गेंदबाज है सुमेध पत्रे। और मुझे लगता है आजकल सभी छोटे लड़के की अच्छी बात है क्योंकि वो टीवी देखकर भी गाना बोल सकते हैं, लेकिन पहले के जमाने में नवनाथ जी आपको तो मालूम है कि पत्रे के ऊपर एंटीना सेट करने में गया आया मुंगिया और गया मुंगिया के बीच में। और बिल्कुल सही मुझे लगता है हमारे ये बताने जा रहे कि रतन बुआ जी की ट्रॉफी थी वहां वो खेल के आ चुके सुमित पत्रे। तो उम्मीद करते इस गेंद सुमित पत्रे की उड़ाया उड़ाया गेंद सीधी गेंद आ गई कमेंट्री के सच के ऊपर कुणाल देख रहे गेंद आ गई। और यहां इस बार सुमित पत्रे की जो मुझे लगता है जो पत्रे के ऊपर जो गेंद लगा दी है वो शायद कमेंट्री बॉक्स से छत के ऊपर आ चुकी है और छत के ऊपर का मुझे लगता है जो सफेद कपड़ा देखकर मुझे लगता है एम्बुलेंस की भी याद आ चुकी है सफेद है और छक्का आया स्कोर पहुंचे इस प्रकार 28 पे। डॉक्टर अलॉटेड राठौड़ इनका आगमन हो चुका है हार्दिक स्वागत। और इस प्रकार देखा जाए कवर के ऊपर खेला हुआ शॉट गेंद चली गई है चली गेंद चली 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 चार रन के लिए। और यहां सचमुच सुयोग स्पोर्ट दापोली की तरफ से ये तुरुप का एक का मैदान के ऊपर खेल दिखाने जा रहा है और क्यों ना हो जाए अपनी टीम है संकट में मुझे लगता है खली नहीं महाबली बनना जा रहे। उड़ाया इस बार हवा में गेंद कैच की संभावना न छोड़ेंगे ऐसा लग रहा है। इस प्रकार जजमेंट चुका दूसरा रन पूरा कर दिया दोस्तों। अंदाज चूक जाता है तो सामने वाली दोस्ती कही जाती है तुम्हारा अंदाज चूका हम तुमसे प्यार करने वाले नहीं है। और जब चली जाती है दोस्तों बाद में लड़के होकर आती है तो कहते ये कौन ये तुम्हारे मामा। ये क्या क्रिकेट में कैचेस लपकना बहुत ही इंपॉर्टेंट बात है। अरे चिपक गई तो चिपक गई नहीं तो हाथ से भी चिपक गई ये ऐसे कहते हैं फेविकॉल का जोड़ चाहिए। इस बार दो रन के साथ स्कोर जाता है 34। और इस बार डेड पॉइंट के ऊपर खेला हुआ शॉट जाएगी गेंद जाएगी चार रन के लिए। और यहां सचमुच दोस्तों वकार यूनुस की गेंदबाजी के ऊपर अजय जडेजा ने 1996 में कपड़ों की धुलाई साबुन से होती है लेकिन गेंदबाजों की धुलाई बगैर साबुन से धुलाई चल रही मैदान के ऊपर पारी को संभालने जा रहे हैं शहनशाह मैदान के ऊपर खेल रहा है। उम्मीद कहते हैं सुयोग स्पोर्ट दापोली की तरफ से लेकिन जो रतन बुआ के ट्रॉफी के ऊपर गेंदबाजी जिन्होंने की है सुमित पत्र गेंदबाजी कर रही इसी बीच गेंद। और इस बार वाह भाई वाह आया आया यार 147 की राइफल को मार और यहां सचमुच 10 गेंदों में उन्होंने 38 रन इकट्ठा किया है उसमें देखा जाए तो शायद मुझे लगा 4 छक्के 2 मांडी होगी तो शायद सन्मान्य शिवसेना माजी जिला प्रमुख जयंत पीडी विश्वास दिनेश पाटिल की तरफ से हर खेतों के 500 रुपए का दोस्तों इनाम है। अब कड़ाई में तेल गर्म हुआ है और वड़ा छोड़ने को मजा मिल रही है ऐसे बल्लेबाज मैदान के ऊपर अपना धूम शक्कर मनाने जा रहे तीर के जैसे थप्पड़ मारे सीधी गेंद चरण के लिए। ओ, ये काफी अच्छी गेंद इसे खेलना चाहते थे लेकिन गेंद बल्ले का कोई संपर्क नहीं डॉट गेंद की समाप्ति होती है। स्कोर इस प्रकार 44 रन दोस्तों देखा जाए तो शायद लगभग देखा जाए तो 3 विकेट के नुकसान पे पारी को संभाला है 10 गेंदों में 38 रन इकट्ठा किया उसमें 4 छक्के और 2 बाउंड्री के सहायता से कम 4 छक्कों के ऊपर नितिन को 2000 रुपए का इनाम मिल चुका दोस्तों। इनाम लगाने वाले हमारे शिवसेना माजी जिला प्रमुख विश्वास दिनेश पाटिल की तरफ से 500 रुपए का इनाम है दोस्तों। सुनहरा
मौका इसी मैदान के ऊपर, जितना लूटना है उतना लूटो, क्योंकि दशहरा में दोस्तों सोना लाने के लिए जब मजा होता है वो एक तरीका आया है। और महाभारत में दोस्तों कौरव पांडव के बीच छकुली मामा हमेशा कहते थे भांजे बोल कितना, वैसे हमारे दिनेश पाटिल ने कह दिया मारो कितना और लो हमारे इतना। और एक बार फिर से महेंद्र महात्रे को इस्तेमाल करने जा रहे अपने कोट की, ये लगभग देखा जाए तो शायद दूसरी और पारी की चौथी ओर। रकम और द विकेट इस बार प्रसाद मैदान के ऊपर है, और इस बार रपाटा छह रन के लिए। और इसी के साथ सुयो गोस्पोर्ट डापोली के 50 रन पूरे। यहां इस बार प्रसाद ने कह दिया हम भी हाथ धोएंगे, हम भी हाथ धोएंगे, हम नहीं रोकेंगे, हम टोकेंगे। और यहां चल से पिटाई और गाड़ी के साइलेंटर के अंदर से धुआं नहीं आग निकल रही आग दोस्तों। उन्होंने कह दिया अगर नितिन मार सकता है तो मैं भी रुकने वाला नहीं, उन्होंने इरादा स्पष्ट किया मैं ठोकने वाला हूं, ठोक दिया। इस बार गेंदबाज महेंद्र के ऊपर हल्ला किया आक्रमण, और इस बार देखा जाए लॉन्ग ऑफ के ऊपर खेला हुआ शॉट है, गैप में गेंद चले गए चार रन के लिए, खूबसूरत बाउंड्री। और यहां स्कोर हो चुका है 60 पे, लड़का लड़की घर से भागी, मां बाप के हाथ में मिले तो मारपीट नहीं तो जोड़ी फीट मैदान के ऊपर। हो इस बार मिड विकेट के ऊपर खेला हुआ शॉट है, और इस प्रकार सिंगल मिल जाती है, सिंगल के साथ स्कोर आगे जाता है, स्कोर पहुंच चुका है 61 रन, 61 रन लॉस ऑफ द 3 विकेट। इसी को कहते हैं दोस्तों जिस पेड़ के डाल के ऊपर जो पक्षी बैठता है वो पक्षी का विश्वास अपने विश्वास डाल के ऊपर नहीं होता, उसका विश्वास अपने पंखों के ऊपर होता है, अपना विश्वास कंधों के ऊपर दोनों बल्लेबाज के ऊपर है नितिन और प्रसाद के पास। जबरदस्त गेंद थी, लॉलीपॉप गेंद थी, इसके ऊपर मुझे डब फ्राई करते तो छक्का जरूर चिल्ली का बाहर जाने वाला था। 61 रन लॉस ऑफ द 3 विकेट के नुकसान पे तमाम दर्शक इस मैच देख रही है। टॉस का बॉल स्पर्श 11 अलीबाग के बीच छिक्का उछला, टॉस जीता और गेंदबाजी करने का फैसला। स्कोर इस प्रकार देखा जाए तो 61 रन लॉस ऑफ द 3 विकेट के नुकसान पे। काफी अच्छी गेंद यह महेंद्र मात्रे की, एक बार फिर वापसी दिखाने जा रहे। और यहां से देखा जाए तो 4 ओवर खत्म हो चुके और 4 ओवर के समाप्ति के बाद स्कोर हो चुका 61 रन, 61 रन लॉस ऑफ द 3 विकेट के नुकसान पे। बची हुई पारी की ये 6 गेंदे अंतिम ओवर के ऊपर, दया माया नहीं होती, ऐसी बल्लेबाजी दिखाना पड़ेगा, लेकिन आने वाला दोस्तों वक्त बताएगा कौन जीतेगा कौन हारेगा। 1992 से दोस्तों शुरुआत कर दिया, पाकिस्तान को हरा दिया, आज लगातार 5 विश्व कप में हमने हिंदुस्तान को पर कब्जा किया दोस्तों, ये हमारी ताकत। और 1992 में किरण मेरे मोरे और जावेद मियाद की जो बातचीत हुई उससे की शुरुआत हो गई दोस्तों क्रिकेट के ऊपर, वो थर्रार हुआ, क्योंकि कई बार लोगों को पूछ जाए तो लोग हमेशा अमीर सोहेल के बीच भी जो मुझे लगता है प्रसाद के बीच जो बातचीत हुई थी, अमीर सोहेल ने कह दिया मैं चवा वही दोबारा मारने वालों, डंडा गुल कर दिया, भारतीय का झंडा खड़ा कर दिया, लहरा दिया और कह दिया जा वापस। हाँ, तो इसी प्रकार स्कोर है 61 रन 3 विकेट के नुकसान पे। और यह अंतिम गेंदबाज आ चुके हैं और पानी की मांग मैदान के ऊपर हो चुकी, और पानी पीकर आदमी के लिए फिटनेस बढ़ जाता है दोस्तों। पानी मुझे लगता है आदमी जिंदा होते समय और मरते समय 2 ही बार पानी बस। बिल्कुल ना, मैं कोई झूठ बोला
बिल्कुल ये मुझे लगता है चाहिए दोस्तों, लेकिन अंतिम ओवर के ऊपर दया नहीं माया नहीं, ऐसे बल्लेबाजी खेलने के लिए ठोकने के लिए सामने बल्लेबाज है प्रसाद और उसके साथ गेंदबाज है प्रसाद कड़वे अंतिम ओवर। ओहो इस बार जरूर देखा जाए तो शायद मिडऑफ के ऊपर से खेला, मिडऑफ के ऊपर से खेला हुआ शॉट जरूर था, सिंगल मिल जाती कि लॉन्ग ऑन के ऊपर आ चुकी है और एक ही रन मिल जाती, एक रन के साथ स्कोर जाता है 62 पे स्कोर जा चुका। और लोग ये तीन ट्रॉफी दिख रही चमचमाती है, तीन ट्रॉफी है, खचाखच भरा हुआ है जेएनपीटी का दोस्तों ये मैदान है, लोग इंतजार कर रहे हैं और तीसरे अंपायर की मांग हो चुकी है। चेतन कड़ू को विनती है आप जाइए तीसरे अंपायर के लिए। और मुझे लगता है दुनिया के रावलपिंडी एक्सप्रेस शोएब अख्तर, मुथैया मुरलीधरन, सुनील नारायण, वेस्ट इंडीज के राजेश चव्हाण को बाहर निकाला। इस बार मन में आया है शक दोस्तों, शक अगर आदमी के पास आता है तो संसार में भी टुकड़ा पड़ जाता है और उसी तरह मुझे लगता है बल्लेबाज के मन में शक आया है, लेकिन शक के लिए तीसरा अंपायर जा रहा है मैदान के ऊपर। लगभग देखा जाए तो ब्रह्म विष्णु और महेश जैसे तीनों अंपायर जा रहे थे, दुगाड़े साहब ने कह दिया कि अंपायर भगवान हो जाते और हम उनके भक्त हो जाते दोस्तों, तो हमेशा दोस्तों भगवान से ही मुझे सुख दुख के लिए दुआ मांगना पड़ता है, लेकिन ये तीसरे अंपायर जा रहे हैं। बिल्कुल सही, उसके आगे कोई नहीं जा सकता, उसके मन में शक हो गया तो वो जरूर उठा सकता है कहा किसी भी कोने के ऊपर हो जाए, लेकिन जब तक उसके मन में शक नहीं ना वो कहते आराम से जाओ। और लोग सभी जबरदस्त दर्शनीय ये मैच देख रहे, कितनी शांति के साथ सभी लोग बहुत ही भारी मुझे लग रहा है आराम के साथ बैठकर, ऐसे लग रहे आज स्वर्ग में ही बैठ चुके लोग। वाह भाई वाह, ईडन गार्डन्स मुझे लगता है, और जैसा दिख रहा है कि लोगों की उपस्थिति अत्यंत प्रार्थनीय है। इसी बीच गेंद नितिन के लिए, बल्ले का जरूर बल्ले के ऊपर गेंद लगी है और इस प्रकार देखा जाए तो डॉट गेंद की समाप्ति हो जाती है, स्कोर है 62 रन। और मुझे लगता है बेहतरीन या स्पीड चल रही है, स्पीड के साथ गेंदबाजी चल रही है, गति चाहिए और गति के साथ दिशा भी चाहिए, अगर दिशा आपके पास नहीं हो सकती तो आपकी दशा भी हो सकती है। और बढ़िया रन अप है दोस्तों इसका, और मुझे लगता है वो उन्होंने दौड़ने की शुरुआत कर दिया जैसे शोएब अख्तर की। इस बार देखा जाए तो ये गेंदबाजी, ये अलीबाग की एक्सप्रेस है और अच्छी गेंद थी, इस बार देखा जाए शॉट लेके ऊपर खेलने का प्रयास किया है, तब तक खिलाड़ी गेंद को उठाते समय सिंगल लिया, स्कोर आगे पहुंचा है 63 रन, 63 रन लॉस ऑफ द 3 विकेट के नुकसान पे, 3 विकेट जाकर भी इस पारी को नितिन और प्रसाद ने संभाला। नितिन ने तो बेहतरीन बल्लेबाजी दिखाया अपने टीम के लिए, शानदार मनोरंजन किया, शानदार दर्शनीय पारी खेली और उसी तौर के ऊपर दापोली का स्कोर पहुंचा 63। ओहो बिल्कुल अड़ा शॉट खेलने का प्रयास किया स्पर लग रिजम में, लेकिन गेंद बल्ले का कोई दोस्तों संपर्क नहीं, नौना जी कहते निसर्गों के साझा मिलन नहीं हुआ, उत्पत्ति नहीं और चक्कर में डालने वाले गेंदों के ऊपर कोई नंबर लिखा नहीं होता, स्कोर जगह पर रुका है 63 के घर में छुपा हुआ है और आगे बढ़ाने के लिए कोई बाउंड्री कोई छक्का मार सकते तो स्कोर आगे जाता है। और इस बार 5वीं गेंद, काफी अच्छी गेंदबाजी, यहाँ प्रसाद कलवे की एक्सप्रेस दौड़ रही अलीबाग की, टपा पीछे जरूर रखा लेकिन सिंगल जरूर मिलेगी और यहां देखा जाए सिंगल के साथ स्कोर पहुंचा है 64 पे, 64 लॉस ऑफ द 3 विकेट के नुकसान पे। यहां इस बार देखा जाए यह जोड़ी ने अच्छा पार्टनरशिप बना दिया और साझेदारी बना दिया, जय भीरू जैसे जैसे याद आ गई और राम और श्याम की याद आ चुकी दोस्तों, ये पार्टनरशिप सचिन और राहुल द्रविड़ के बीच जो बेहतरीन पार्टनरशिप हुई एक दिवसीय में, वैसी पार्टनरशिप आज मुझे लगते दिखने को मिल चुकी है, उतनी नहीं लेकिन ये जोड़ी मुझे लगता है अच्छी पार्टनरशिप कर रही। अंतिम गेंद काफी अच्छी गेंद, लेंथ डिलीवरी, इस बार इस ओवर में शायद देखा जाए तो इस गेंद के ऊपर कोई रन नहीं आ चुके, तो पहले ओवर में रन कितने आए थे, पहले ओवर में 5 आए थे, दूसरे ओवर में 17 आए थे, सुमेश पत्र के 22 आ चुके थे, महेंद्र के फिर बार 17 आए थे और प्रसाद कलवे 3 रन आ चुके, 3 रन आ चुके हैं, तो मुझे लगता है ये अंतिम गेंदबाज प्रसाद कलवे जो अलीबाग की तरफ से बेहतरीन गेंदबाजी का नमूना पेश किया, 64 रन इकट्ठा किया है और जीतने के लिए 65 रनों का टारगेट रखा है। और इस बीच 65 रन इकट्ठा करना है तो शायद मुझे लगता है आने वाला वक्त बताएगा कौन जीतेगा कौन हार जाएगा, ये दोस्तों क्रिकेट है और क्रिकेट के कुरुक्षेत्र के ऊपर बहुत ही कुछ बताना कुछ भविष्यवाणी बताना बहुत ही मुश्किल बात है दोस्तों, लेकिन क्रिकेट दोस्तों अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है। शानदार यहां बल्लेबाजी की है नितिन ने, कितने रन इकट्ठा किए, 38 रन नितिन ने इकट्ठा किया, उसमें मुझे लगता है 4 छक्के और 2 बाउंड्री के सहायता से, और प्रसाद
19 दोनों छक्के, दोनों छक्के ना, और प्रसाद दो छक्के के साथ 19 रन इकट्ठा किया। 38 रन इकट्ठा करते समय नितिन ने चार छक्के और दो बाउंड्रिया लगाए। 38 रन पे दोनों खिलाड़ी अपने टीम के लिए 3 विकेट मैदान से बाहर जा चुके, लेकिन चौथे और पांचवें खिलाड़ी ने अच्छा पार्टनरशिप बनाया और लगभग सुयोग्य स्पोर्ट दापोली टीम का स्कोर हो चुका है 64 रन। जीतने के लिए रन चाहिए 65 रन, और ये 65 रन इकट्ठा करने के लिए इस बार देखा जाए हमारे आदरणीय सम्माननीय जिन्होंने कमेंट्री के ऊपर अपनी एक दरार और अपनी शीट पक्की कर दी है, लगभग देखा जाए प्रवीण दुगाड़े साहब, इनको विनती है कि आप ये इस इनिंग में 65 रन इकट्ठा करने के लिए माइक्रोफोन के ऊपर आदरणीय हमारे सीनियर कॉमेंटर दोस्तों प्रवीण दुगाड़े। और प्रवीण दुगाड़े ने जो हमको कुछ श्रेय दिया है इसका मतलब ये कहता है कि हमारा ये थोड़ा सा यश है, तो निश्चित रूप से प्रवीण जी आप आइए माइक्रोफोन के ऊपर। 30 गेंदे 65 रन टू बीन इस बार दापोली टीम। बिल्कुल तमाम दर्शकों का स्वागत, युवा प्रतिष्ठान ट्रॉफी 2017 फिर से एक बार आप तमाम दर्शकों का स्वागत। एक बढ़िया मुकाबला सुयोग स्पोर्ट्स दापोली बनाम स्पर्श 11 अलीबाग, ऐसा लगा था पहले ओवर में 5 रन और 3 विकेट जाने के बाद क्या रन बनेंगे या नहीं बनेंगे नवनाथ, लेकिन रन बने जरूर लेकिन गौठान का इतिहास अगर हम देखें तो 68 रन उन्होंने बनाए, तो ये जो रन है 64 जो बनाए जा चुके हैं और 65 रनों की जरूरत है, ये आसानी के साथ बनाए जा सकते हैं। अलीबाग जैसी टीम में जिनके बल्लेबाजों को मैं जानता हूं, महेंद्र माथरे काफी सालों से मैंने खेलते हुए देख रहा हूं, रायगढ़ ओपन के कई मुकाबले जब लगातार 2 साल वरद विनायक खोपोली ने जब सुप्रीमो जीती थी रायगढ़ की तो उस टीम का हिस्सा थे ये, और सुमित भगत एक और आक्रामक तेवर, पंकज यादव के बाद अगर अलीबाग में सबसे ज्यादा घातक और आक्रामक कोई हो तो वो सुमित भगत हैं। महेंद्र माथरे और सुमित प्रारंभिक बल्लेबाजों के जोड़े इरादे पक्के करने होंगे, जिस तरह हमारे दोस्त ने कहा इरादे पक्के करने होंगे, गेंदबाजों को धक्के देने होंगे, लगाने होंगे लंबे चौवे छक्के, तब जाके इन रनों का पीछा किया जा सकता है। 65 अलीबाग के लिए, लेकिन अब देखना ये होगा कि किस तरह से गेंदबाजों का इस्तेमाल होता है इस टूर्नामेंट के नियम के तहत, क्योंकि कई प्रति ओवर 13 की औसत से, श्याम ठाकुर साहब मुझे बता रहे हैं कि प्रति ओवर 13 की औसत से 5 ओवर में इस टारगेट का पीछा करना है। अंगद पाटिल इनामपुरी एक्सप्रेस इस टीम में मौजूद है, अंगद पाटिल के 2 ओवर काफी क्रुशल होंगे क्योंकि एक ऐसे तेज तर्रार गेंदबाज हैं, रनिंग में अगर पनवेल तहसील में देखा जाए तो काफी बढ़िया रफ्तार है इनके पास, लाइन है, लंबाई है, और हमारे साथी ने भी कहा अमित महात्रे ने कि अगर आपकी गेंदबाजी में रफ्तार चाहे जितनी भी हो लेकिन दिशा ना हो तो दशा हो सकती है। बिल्कुल सही कहा था आपने, लाइन और लेंथ आपको एक बात में जरूर बताना चाहूंगा, डेविड जॉनसन आपके हमारी टीम में आए थे भारतीय टीम में सबसे ज्यादा रफ्तार भरे गेंदबाज, लेकिन लाइन और लेंथ ना होने के कारण 1-2 मुकाबले खेले और कभी भारतीय टीम में नजर ही नहीं आए, सबसे ज्यादा रफ्तार थी उनके पास, तो रफ्तार के साथ साथ दिशा भी होनी जरूरी है। लेकिन मुकेश नाइक पहला ओवर करते हुए गेंदबाजी की बागडोर संभालते हुए महेंद्र महात्रे के लिए 6 की 6 ब्लॉक ऑल में गेंदे डालने का रिकॉर्ड है इस सीजन में मुकेश नाइक का, जो राजीव गांधी खेल मैदान पर प्रतियोगिता हुई थी 1 ही ओवर में लगातार 6 गेंदे ब्लॉक ऑल में डाली थी इन्होंने। मुकाबले का दूसरा सत्र शुरू होता हुआ, लेकिन ये गेंद लेग स्टंप के बाहर, अंपायर का व्हाइट बॉल का इशारा और इस व्हाइट बॉल के जरिए टीम का टोटल 1 गेंद अतिरिक्त के तौर पर आ चुकी है। 65 का पीछा करना है प्रति ओवर 13 की औसत से, बिल्कुल थोड़ी सी खामोशी छाई जरूर है।
थोड़ी सी खामोशी जरूर छाई हुई है। व्हाइट बॉल आ चुका है पहली गेंद के ऊपर। मुकेश नाइक राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी करेंगे महेंद्र महात्रे के लिए। युवा प्रतिष्ठान ट्रॉफी 2017 और हर छक्के के लिए 500 का इनाम है। शिवसेना बाजी जिला प्रमुख जेएनपीटी विश्वस्त दिनेश जी पाटिल इनकी तरफ से, और यहां तो पर लगी थी गेंद, बिल्कुल यह कैच होना चाहिए था शॉर्ट एक्स्ट्रा कवर पर, लेकिन गेंद गई डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर। 4 रन तो यह पहला चौका आता हुआ महेंद्र महात्रे के बल्ले से टीम अलीबाग स्पर्श अलीबाग के लिए 65 का पीछा करते हुए। तो शुरुआत में मैंने कहा था इरादा अगर पक्का हो तो कोई भी चीज आप आसानी के साथ ठान लेते हो, आपके पास अगर सच्ची लगन के साथ मेहनत करने की ईर्ष्या हो, सच्ची लगन और ईमानदारी के साथ कोई काम मेहनत से किया जाए तो सफलता आपके कदम चूमने में देरी नहीं करती, ये होता है। और महेंद्र महात्रे पिछले कई सालों से इस क्रिकेट में एक भीष्म की तरह, अलीबाग क्रिकेट के भीष्म की तरह इस क्रिकेट की तपश्चर्या में जुटे हुए हैं। 5 रन टीम का टोटल आता हुआ मुकेश नाइक इस ओवर की करेंगे दूसरी गेंद। पहली गेंद हालांकि व्हाइट बॉल थी, उसके बाद 4 आया। राइट आर्म ओवर द विकेट अक्रॉस द लाइन, खेला डीप स्क्वायर लेग के ऊपर, खिलाड़ी तैनात, 1 ही रन मिलेगा। 30 गज दायरे के बाहर जो दो खिलाड़ी थे, एक थे सीधे मिड विकेट और दूसरे थे डीप स्क्वायर लेग और फाइन लेग के बीच। तो टीम का टोटल इस 1 रन से 6 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। प्रति ओवर 13 की औसत से रन बनाने हैं 65। तमाम दर्शक देखिए, और जैसे ही गावदेवी गावठान का मुकाबला होगा और ज्यादा तादाद में दर्शक बढ़ेंगे, एक साथ 100-150 दर्शक आते हैं उस टीम के साथ ही, सुबह मैंने देखा था। युवा प्रतिष्ठान ट्रॉफी काफी सफलता मिली है इस ट्रॉफी के ऑर्गेनाइजर्स। महेश ठाकुर, करण पाटिल, बागेश ठाकुर और करण पाटिल को काफी अच्छी सफलता मिली, क्योंकि सफलता कितनी भी बड़ी टूर्नामेंट क्यों ना हो, अगर उसमें क्राउड ना हो तो सफलता नहीं मिलती। और धन्यवाद डीजे, ये बाउंड्री आई और इस बाउंड्री के साथ टीम का टोटल बढ़ता हुआ 10 रन प्रति ओवर 13 की औसत से। तो मैं इस प्रतियोगिता के सफलता के बारे में बात कर रहा था, करण पाटिल और भागेश ठाकुर को काफी बड़ी सफलता मिली, क्योंकि उरण में पहली बार मैं इतना ज्यादा क्राउड देख रहा हूं जितनी बार मैं आया हूं इस आज के दिन तहसील वाइज ओपन में। टीम का टोटल 10 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं बिना कोई नुकसान। मुकेश नाइक 1 विकेट चाहते हैं इन दोनों में से किसी एक का, ताकि इस मुकाबले में संघर्ष करने पर मजबूर हो स्पर्श 11 अलीबाग सुयोग स्पोर्ट्स पनवेल बनाम स्पर्श 11 अलीबाग के बीच का यह मुकाबला। और इस गेंद को निकालना चाहते थे, ब्लॉक होल में डाली गेंद, और इनकी खासियत मैंने बताई थी आपको, राजीव गांधी खेल मैदान पर ओपन में खेलते हुए इन्होंने 6 की 6 गेंदे आउटसाइड द ऑफ स्टंप राइट अप इनटू द ब्लॉक होल यानी कि यॉर्कर डाली थी। ये देखिए वेरिएशन के तौर पर थोड़ी सी स्लोअर वन की, 1 रन मिला और इस 1 रन से टोटल बढ़ता हुआ 11 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। इस ओवर की 5 गेंदें समाप्त हो चुकी है, अंतिम गेंद इस ओवर की शेष। शुरुआत तो अच्छी हुई है स्पर्श 11 अलीबाग की मैंडेटरी पावर प्ले के पहले ओवर में बगैर नुकसान। अगर कोई टीम 11 तक पहुंचे 65 का पीछा करते हुए तो ये अच्छी शुरुआत है, सेट होने लगेंगे बल्लेबाज। लेकिन ये देखिए इस गेंद को निकाला, 1 रन जरूर मिला और इस 1 रन से टोटल बढ़ता हुआ 12 रन औसत से महज 1 रन पीछे, लेकिन शुरुआत अच्छी हुई है स्पर्श 11 अलीबाग की, क्योंकि बगैर नुकसान उन्होंने ये रन बनाया। और कोई भी चीज, क्रिकेट एक ऐसा खेल है अगर बगैर नुकसान आप औसत से 1-2 रन पीछे भी रहे, लेकिन आने वाले ओवर्स में बल्लेबाजों को गेंद फुटबॉल की तरह नजर आती है, इस खेल का यह दस्तूर है। 53 रन बना। कुणाल जी के फ्रेंड जितेंद्र आए हुए हैं यहां पर, उनका भी हम तहे दिल से स्वागत करना चाहेंगे। युवा प्रतिष्ठान
ट्रॉफी 2017 भागेश ठाकुर और करण पाटिल, करण घरत और करण पाटिल और भागेश ठाकुर। मैं नया हूं यहां पर, क्लियरिटी के साथ मुझे नाम बताइए आप। 24 गेंदे, अब 53 रनों की जरूरत। मैंने कहा था जिस गेंदबाज के ऊपर पनवेल सियोक स्पोर्ट्स को सबसे ज्यादा भरोसा है वो इनामपुरी एक्सप्रेस। छोटा सा काम है इनका, 20-22 घरों वाला, लेकिन छोटे से गांव से एकदम से रायगढ़ टेनिस विश्व पर उभर कर आए हैं अंगद पाटिल, महेंद्र मात्रे जैसे सीनियर खिलाड़ी को। लेकिन ये काफी शॉर्ट की और अंगद पाटिल की इस गेंद को आसमान दिखाया महेंद्र मात्रे ने। और अंपायर ने कहा कि वन बाउंस महेंद्र मात्रे अंपायर्स की। महेंद्र मात्रे हर छक्के के लिए 500 का इनाम है। शिवसेना के भूतपूर्व जिला प्रमुख जेएनपीटी विश्वस्त दिनेश जी पाटिल साहब की तरफ से, और यह हक बनता है। इतने सीनियर खिलाड़ी इतने सालों से क्रिकेट खेल रहे, अच्छा खेल रहे, अपनी टीम के लिए रायगढ़ की कई बड़ी टीमों की हिस्सेदारी भी कर चुके हैं रायगढ़ ओपन में। लेकिन इस गेंद को निकाला शॉर्ट एक्स्ट्रा कवर के ऊपर से, एक रन जरूर मिला, दूसरा रन चुराने की कोशिश, लेकिन महज मिलेगा एक ही रन। 7 रन इस वक्त इस ओवर में अब तक आ चुके हैं सुयोग स्पोर्ट्स दापोली ने। 64 बनाए थे 65 का पीछा करते हुए, बहुत ही बढ़िया शुरुआत हुई है स्पर्श 11 अलीबाग की। युवा प्रतिष्ठान ट्रॉफी 2017 जिसके आयोजनकर्ता, मुख्य आयोजनकर्ता में करण पाटिल और भागेश ठाकुर। तारीफ करना चाहूंगा मैं, क्योंकि बहुत ज्यादा तादाद में क्राउड यहां पर मुझे दिखाई दे रहा है इस प्रतियोगिता में। और यह एज लगा, यह विकेट मिल सकता है, लेकिन यह देखिए सूरज की तेज किरणें, सूरज की तेज किरणें। लेकिन आजकल मार्केट में ऐसे गॉगल्स आ चुके हैं जो आपको इन किरणों को रोकते हैं आंखों पर आने के लिए। व्यवसायीकरण बढ़ चुका है क्रिकेट में, सूरज की तेज किरणों की वजह से गेंद दिखी ही नहीं नितिन नाइक को, उस वजह से एक रन मिला और जीवनदान मिला खासतौर से सुमित भगत को। एक झटका दिया जा सकता था अंगद पाटिल द्वारा। देखा जाए तो 20 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं प्रति ओवर 10 की औसत से, और बगैर पंकज यादव ये टीम खेल रही है, यानी कि मिडल ऑर्डर में इनको थोड़ी सी परेशानी हो सकती है। लेकिन ऐसा अगर खेले महेंद्र मात्रे तो मिडिल ऑर्डर क्या, यही मुकाबला खत्म करने की ताकत रखते हैं। पैंसठ का पीछा करते हुए टीम का टोटल 26 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं जीवन डाकी और ठाकुर साहब से। मैंने पहले ही कहा था कि क्या होने वाला है मैच में। ये देखिए फिर से एक बार मैंडेटरी पावर प्ले के स्पीटू के ओवर का, जिस तरह से फायदा उठाया था सुयोग स्पोर्ट दापोली ने, उसी तरह फायदा उठाते हुए महेंद्र मात्रे और उनके साथी सुमित और खास तौर से महेंद्र मात्रे। टीम का टोटल 28 रन स्कोर कार्ड के ऊपर 65 का पीछा करते हुए, 37 रनों की अभी भी जरूरत, 37 की अभी भी जरूरत। 28 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं और ये बड़ी मछली आखिरकार इस ओवर का जो पूरा दारोमदार था अंगद पाटिल के ऊपर, जिन्होंने रन दिए थे। और बिल्कुल मैं जरूर यह कहना चाहूंगा इस टूर्नामेंट के आयोजनकर्ताओं के लिए, जो हमेशा मैं कहता हूं कि 100 साल नाम रहने के लिए 100 साल जिंदा रहना जरूरी नहीं होता। एक दिन ऐसा काम करो ताकि आपका नाम 100 सालों तक जिंदा रहे। और बिल्कुल सही काम किया युवा प्रतिष्ठान के इस माध्यम से, इस प्रतियोगिता के माध्यम से हमारे आयोजनकर्ता भागेश ठाकुर और करण पाटिल ने। लेकिन फिलहाल टीम का टोटल
28 महेंद्र मात्रे का मोटा एज क्या जान लेगा अलीबाग टीम की। अंगद पाटिल जिन्होंने रन जरूर दिए 16, दो छक्के खाए, दो सिंगल्स, एक दोहरा रन, लेकिन विकेट निकाला, पानी भेजे मैदान के अंदर। 18 गेंदे और 37 रनों की जरूरत। स्वप्निल कांबड़े सुझाव दे रहे अपना इस टीम में। और विश्वजीत मात्रे, एक दिन मैं इनके साथ था तो उन्होंने मुझसे कहा था, भले ही मेरी उम्र कम हो लेकिन रायगढ़ की किसी भी टीम की मैं कप्तानी कर सकता हूं। तो क्या होगी विश्वजीत मात्रे की भी सोच। अगला ओवर फिर से एक बार मुकेश नाइक या फिर किसी नए गेंदबाज का इस्तेमाल। टीम का टोटल 28 रन और जीत के लिए जरूरी 18 गेंदे 37 रन। गेंदबाजी की बागडोर संभाले हुए खुद स्वप्निल कांबड़े, लेकिन सामने है सुमित भगत। एक ऐसा जलजला अलीबाग की तरफ से, पंकज यादव के बाद सबसे घातक, सबसे आक्रामक खिलाड़ी के तौर पर इन्हें जाना जाता है। लेकिन अब देखना यह होगा, विश्वजीत मात्रा एक्टिव हो चुके हैं, जिन्होंने मुझसे कहा था कि बतौर कप्तान मैं बन सकता हूं, किसी भी टीम को लीड करने की ताकत है मुझ में, और वो ताकत आजमाने की उनके द्वारा कोशिश की जा रही है। एक कप्तानी सोच आपकी काफी निर्भर होती है मुकाबलों में। कभी कभार ताकत से अगर जीता ना जाए तो अकल का इस्तेमाल कर जीता जाता, और इसका जीता जाता उदाहरण है जिन्होंने स्वराज्य का निर्माण किया, हिंदवी स्वराज्य का, हमारे राजा शिवाजी, महज 53 साल की आयु। लेकिन कभी कभी अगर उनकी ताकत काम ना करती थी तब उन्होंने अकल का इस्तेमाल किया, जैसे कि अफजल खान का जब खात्मा किया तो उनकी ताकत ने नहीं, अकल का इस्तेमाल करते हुए उन्होंने खात्मा किया था। तो दोस्तों दिमाग का इस्तेमाल करो, जो आपका दिमाग है उसमें जो 200 ग्राम भेजा है उसको थोड़ी चेतना दो, ऊर्जा लो और वहां से काम शुरू करो तो काम आपका जरूर बनेगा। टीम का टोटल 28 रन जीत के लिए जरूरी है, आने वाली 18 गेंदे 37 रनों की जरूरत। और ये देखिए, मैंने पहले कहा था सुमित भगत बहुत ही बड़ी आक्रामक खिलाड़ी है। ये नंबर आता हुआ वाइड लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर छे। सुमित भगत बिल्कुल, आपको एक ब्रेकिंग न्यूज यहां पर दिखाई दे रही है tenniscricket.in के माध्यम से। ये डांस भी दिखाना चाहिए लोगों को YouTube के जरिए, जो हमारे चीयर लीडर बॉय हैं। राइट आर्म ओवर द विकेट, और ये स्वप्निल कांबड़े की गेंदबाजी की मर्यादा को स्पष्ट करते हुए सुमित भगत। सोलह गेंदे 25, विकेटों की तलाश करनी थी इस टीम को, लेकिन अब दबाव, मनोवैज्ञानिक दबाव साफ दिखाई दे रहा है सुयोग स्पोर्ट्स द पोली के इन खिलाड़ियों के ऊपर, स्वप्निल कांबड़े के ऊपर मनोवैज्ञानिक दबाव में देख रहा हूं। लेकिन विकेट अगर निकाला जाए सुमित भगत का तो शायद इस मुकाबले में वापसी हो सकती है, जो जरूरी है 25 रनों की आने वाली 16 गेंदों पर। 16 गेंदे 25 रन, आक्रामक तेवर दिखाते हुए सुमित भगत। काफी तादाद में यहां पर क्राउड आ चुका है। और ये देखिए, एक रन जरूर पूरा किया, लेकिन गेंद जा रही है, ट्रेवल नहीं हुई शायद। तीसरा रन जरूर मिला। टीम का टोटल 65 का पीछा करते हुए 43 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। 22 रनों की अभी भी जरूरत है, हालांकि यह मुकाबला है व्यावसायिक खिलाड़ियों के बीच मुकाबला है। एक आध ओवर अच्छा आ जाए तो इस मुकाबले में मजा आ सकता है, लेकिन फिलहाल पड़ना भारी है स्पर्श 11 अलीबाग का। फिलहाल
पलड़ा भारी है स्पर्श इलेवन अली बाग का, लेकिन विकेटों की तलाश करनी होगी। अब राइट आर्म राउंड द विकेट आ चुके हैं निशांत के लिए, स्वप्निल कांबड़े। तीन गेंदे इस ओवर की हो चुकी है, राइट आर्म राउंड द विकेट। स्लोअर वन की थी वेरिएशन के तौर पर, चेंज ऑफ पेस आपको याद होगा क्योंकि इंटरनेशनल रिकॉर्ड्स काफी बताया ऐसी चेंज ऑफ पेस की थी वेंकटेश प्रसाद ने आमिर सोहेल को 1996 के वर्ल्ड कप में, और क्लीन बोल्ड उनका डंडा निकाला था, वही गेंद थी, पहली वाली गेंद बाउंड्री के बाहर निकाली थी आमिर सोहेल ने, और इशारा भी किया था वेंकटेश प्रसाद को कि मैं आपको निकाल सकता हूं बाउंड्री के बाहर दोबारा, लेकिन वही गेंद, लेकिन वेरिएशन के तौर पर जो दुनिया परिवर्तन चाहती है उस परिवर्तन के तौर पर जो थोड़ी सी चेंज ऑफ पेस थी वहीं से आमिर सोहेल चकमा खाए, और यह कपिल पारवे की गलत फील्डिंग, बिल्कुल गलत फील्डिंग हो रही है। दो रन मिले और इन दो रनों से टोटल बढ़ता हुआ 45 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। 20 की अभी भी जरूरत, गेंदे बची है 13 गेंदे 20 रन, यानी कि महज एक छक्का इस फासले को क्लियर कर सकता है। और सुमित भगत का विकेट इस मुकाबले का यूटर्न है, इसका विकेट निकालेंगे तो जरूर मुकाबले में वापसी के द्वार खुल सकते हैं सुयोग स्पोर्ट्स दापोली के लिए। ये बढ़िया गेंद लेकिन नहीं, ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर, व्हाइट बॉल का इशारा हुआ। 13 गेंदे अब 19 रनों की जरूरत, टीम का टोटल 46 रन 65 का पीछा करते हुए बहुत ही बढ़िया बल्लेबाजी हो रही है, और खास तौर से महेंद्र मात्रे ने शुरुआती जो आक्रमण किया वो वाकई काबिले तारीफ था, कमर तोड़ वाला आक्रमण किया, चाहे अंगद पाटिल हो चाहे मुकेश नाइक हो, इन गेंदबाजों के ऊपर जो आक्रमण किया, और उसके बाद इस ओवर में सुमित भगत ने आक्रमण किया, विश्वजीत मात्रे उस गेंद के नीचे लेकिन पकड़ नहीं पाए, दूसरा रन मिला, और इस दोहरे रन के कारण टीम का टोटल 48 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके। अंगद पाटिल जिन्होंने 16 रन दिए, और उसके बाद स्वप्निल कांबड़े जिन्होंने 20 रन दिए, यानी कि इन दो गेंदबाजों ने इस मुकाबले में मुकाबले से बाहर खींचा अपनी टीम सुयोग स्पोर्ट्स दापोली को। टीम का टोटल 65 का पीछा करते हुए 48 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। इस बड़ी प्रतियोगिता में मेरा आना लगभग तय नहीं था, लेकिन हेमंत बंडा और हमारे सैंडी पिछले 8 दिनों से मेरे कॉन्टैक्ट में थे कि आपको आखिर के दिन आना है 5 तारीख, क्योंकि क्रिकेट का महामेला है यहाँ पर 5 तारीख को, और मैंने देखा सही मायने में यह महामेला है डे क्रिकेट में। बहुत ही कामोटे के बाद जो धर्मराज राजन राजे पक्ष की ओपन प्रतियोगिता थी उसके बाद पहली बार मैं इतना ज्यादा क्राउड देख रहा हूं। 48 रन हो चुके हैं, 48, 17 रनों की जरूरत है 12 गेंदे 17 रनों की जरूरत। अंगद पाटिल राइट आर्म राउंड द विकेट सुमित भगत के लिए विकेटों की तलाश में, और यह बहुत ही बढ़िया गेंद, 11 गेंदे अब 17 रनों की जरूरत, डॉट गेंद के साथ इस मुकाबले में वापसी करते हुए अंगद पाटिल। एक और डॉट गेंद और विकेट के साथ अगर आए तो पूरी तरह से वापसी हो सकती है सुयोग स्पोर्ट्स दापोली की। लेकिन बहुत ही बढ़िया खेला सुमित भगत ने, एक रन जरूर मिला, और इस एक रन से समीकरण बिल्कुल बदलता हुआ, 10 गेंदे 16 रनों की जरूरत मुकाबला है तो कांटे का, लेकिन पल्ला भारी है स्पर्श अलीबाग का, विकेटों के साथ अगर कम रन वाला ओवर आए तब जाके मुकाबला बराबरी पर आ सकता है सुयोग स्पोर्ट्स दापोली। लेकिन ये देखिए विकेट मिलता हुआ नजर आ रहा है, और ये आसान सा कैच लपका, विश्वजीत मात्रे ने बल्लेबाज निशांत के पारी का खात्मा। तीन गेंदे इस ओवर की हो चुकी है, अंगद पाटिल पूरी तरह से अपनी टीम को वापसी के द्वार खोलने की कोशिश कर रहे हैं इस मुकाबले में, वापसी के द्वार खोलने की कोशिश कर रहे हैं अंगद पाटिल। लेकिन हर छक्के के लिए 500 का इनाम आ चुका है। दिनेश पाटिल साहब जेएनपीटी विश्वस्त और शिवसेना के भूतपूर्व जिला प्रमुख, इनकी तरफ से आज के दिन, और अब तक 24 इससे पहले 24 छक्के आ चुके थे, यानी कि तकरीबन 12,000 से ज्यादा इनामी राशि उनके द्वारा दी जा चुकी थी।
16 रनों की जरूरत है, 16 रनों की जरूरत है टीम का टोटल 49-65 का पीछा करते हुए। गैस सिलेंडर जो तिथे जो गाड़ा लावल्यात ते जरा हटवा कारण ट्रैफिक होऊ शकतो। आणि आर ये मोठा आहे जरंगत पाटील मैंने कहा विकटो वाला ओवर अगर आ जाए, एक दो निकालने वाला अगर ओवर आ जाए तो वापस आ सकती है सुयोग स्पोर्ट्स दाबोली। आठ गेंदे अब 16 रनों की जरूरत। धन्यवाद डीजे सत्या। सत्या एक फिल्म आई थी गैंगस्टर, लेकिन ये सत्या हमारे है तो अच्छे इंसान जो डीजे मास्टर है। टीम का टोटल 49 रन, लेकिन अब मजा आएगा इस मुकाबले में। अब ये मुकाबला बैलेंस है, तीनों विकेट जो अंगद ने हासिल की, तीनों कैचेस लपके विश्वजीत महात्रे ने, तो अभी मुकाबला बैलेंस हो चुका है। अभी ये दोनों टीमें बराबरी पर है। जब तक सुमित भगत क्रीज पर थे ये मुकाबला स्पर्श 11 अलीबाग के पक्ष में था, लेकिन अभी ये बैलेंस हो चुका है दोनों तरफा। अभी ये मुकाबला हो चुका है। एक सुमित भगत के विकेट के कारण ऊर्जा बढ़ी अंगद पाटील की। नक्कीच गैस सिलेंडर जिथे ज्या गाड़ा लावल्या बाजूला काढायचे, पण इथे मात्र अंगद पाटील याला मिडविकेटच्या वरून भिरकावलाय, सरळ जातोय चेंडू सीमारेषेबाहेर, षटकार। डीजे मास्टर जरा थांबा, त्या बाजूला समोरच्या बाजूला गॅस सिलेंडर वखार आहे, तिथे ज्या गाड्या लावल्यात त्या गाड्या बाजूला काढा, अन्यथा गाड्यांच्यातली हवा काढण्यात येईल। हॅलो, कृपया आपल्या ज्या बाइक्स आहेत त्या बाईक्स मला खूपच त्रास देत आहे, ट्रॅफिक जास्त होत आहे, तर कृपया आपल्याकडे ज्या ज्या बाईक्स असतील त्या आपण काढायचे आहेत, अदरवाईज आमचे स्वयंसेवक त्या बाईकची हवा काढण्यात येईल। धन्यवाद, सूचना संपली। 7 गेंदे 10 रनों की जरूरत, इतना अच्छा ओवर चल रहा था, लेकिन इन दो छक्कों ने जो मोमेंट पर लगाए जा चुके इस ओवर के, मुकाबला एक तरफा किया। बाइक्स वाले प्लीज, बाइक्स वाले कृपया, बाइक्स वाले बाइकचे जे मालक असतील कृपया, आपल्याला बाइक्स खूपच त्रास देतात, गाड्या आपल्या खूपच त्रास देतात, हां त्याबद्दल समजा रस्त्यावर सर्व गाड्या आहेत, रस्त्यावर लावलेल्या सर्व गाड्या आहेत, कृपया त्या ठिकाणी ट्रॅफिक जाम करते आता याडे त्रास देत आहेत, कृपया आपापल्या गाड्या असतील तर अदरवाईज तिथून हल्ला जाणार नाही, तर या ठिकाणी आयोजकाच्या वतीनं त्या गाड्यांची हवा काढण्यात येईल, कृपया लक्षात घ्या, खूपच ट्रॅफिक करतात। धन्यवाद। तो बिल्कुल लगातार दो छक्के, इतना अच्छा ओवर चल रहा था, मैं 4 गेंदों में 1 रन आया था, 1 रन आया था, और आखिरी 2 गेंदों के ऊपर 2 छक्के आने के कारण फिर से एक बार राजा जिन्होंने बजाया बैंड बाजा अंगद पाटील का आखिरी 2 गेंदों के ऊपर, जो निर्णायक 2 छक्के दागे, लेकिन गेंद 6 गेंदे 4 रनों की जरूरत। गेंद दीजिए गेंद, और इसके बाद यहां से जो टीम जीतेगी वो खेलेगी प्रेम स्पोर्ट्स उरण। तो प्रेम स्पोर्ट्स उरण के कप्तान से मैं गुजारिश करना चाहूंगा कि आप टॉस के लिए आपको यहां पर इस मंच से संपर्क करना है। अभी भी ये मुकाबला खत्म नहीं हुआ, लेकिन इस मुकाबले का ये आखिरी ओवर है, आने वाली 6 और जीत के लिए 4 रनों की जरूरत, और गेंदबाजी की बागडोर। गेंद आ चुकी है, गेंद आ चुकी है, अंपायर मैदान के अंदर, अंगद पाटील 4 गेंदों में महज 1 रन दिया था, पूरी तरह से मुकाबले में वापसी की थी, 2 विकेटें भी निकाली थी, लेकिन राजा जैसे ही आए उन्होंने तहलका मचाया, और जैसे ही उन्होंने तहलका मचाया मुकाबला झुकाव, मुकाबले का पेंडुलम पूरी तरह से झुका हुआ है अलीबाग स्पर्श की तरफ।
ये पहली गेंद, लेकिन अंपायर का व्हाइट बॉल का इशारा, बॉलर्स ने प्लीज, मुकेश नाइक बॉलर्स ने प्लीज, रवि गेंदबाज रवि, स्ट्राइकर एंड पर विक्रम, छह गेंदे, तीन रनों की जरूरत और यह एक और व्हाइट बॉल, लगातार दो व्हाइट करने के कारण इस मुकाबले में ऐसा लग रहा है कि स्पर्श लेवन अली बाग पूरी तरह से हावी हो चुकी है सुयोग स्पोर्ट्स दापोली के खिलाफ। और यह एक और 500 दिनेश जी पाटिल की तरफ से मिलेंगे और इसी के साथ इस मुकाबले को जीता स्पर्श लेवन अली बाग ने पूरी शान शौकत के साथ 65 रन आसानी के साथ बनाए गए सुयोग स्पोर्ट्स दापोली के खिलाफ, जो 64 बनाए थे। ईट का जवाब पत्थर से दिया स्पर्श लेवन अली बाग ने, लेकिन अन वाला जो मुकाबला है अली बाग के कप्तान और प्रेम स्पोर्ट्स उरण के कप्तान। हेलो, धन्यवाद या ठिकाणी मित्रांनो, आज या शुक्रच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने खरे बक्षांची खैरात खऱ्या अर्थाने या ठिकाणी रायगड जिल्ह्याचे माजी जिल्हा अर्थात जावळे संघाचा प्रसाद लवकर यायचा, प्रसाद दोन षटकार 1000 रुपये घेऊन जायचंय प्रसाद, येस प्रसाद आलेला आहे। तसेच अलिबाग संघाचा महेंद्र दोन षटकार महेंद्र आलेला आहे, दोन षटकार 1000 रुपये घेऊन जायचंय। तसेच ओके अलिबाग संघाचा सुमित दोन षटकार, अलिबाग संघाचा सुमित दोन षटकार, सुमित भगत दोन षटकार 1000 रुपये घेऊन जायचे। तसेच अलिबाग संघाचा की ज्यांना राजाने बाजा वाजवला होता, अर्थातच एक दोन तीन षटकार रॅटिंग्स मध्ये किती मारले ते ओके शेवटचा षटकार विक्रम निवारा ओके इधर शेवट तुझ्या नाव होती विक्रम, तुला विसरणार नाहीये, तुझा षटकार त्या ठिकाणी ओके, काय प्रॉब्लेम नाही, थोडीशी लिहिण्यामध्ये प्रॉब्लेम झाला विक्रम, मग की माझं कुठं षटकार गेलाय, नक्कीच तुला देखील या ठिकाणी धन्यवाद मित्रांनो। खऱ्या अर्थानं या ठिकाणी खऱ्या अर्थ बक्षांची अगदी खैरात उतरलेली आहे, खऱ्या अर्थानं बक्षीस मिळवणं मोठी गोष्ट आहे मित्रांनो। आता परंतु या ठिकाणी आजच्या ओपन समारंभात बहुतांश महेंद्र मध्ये आणि सामन्याचा मॅन ऑफ द मॅच वॉज गोज टू दॅट नेम मिस्टर महेंद्र मात्रे, मॅन फ्रॉम अलिबाग, येस कम ऑन मिस्टर महेंद्र मात्रे, वन ऑफ द ग्रेट बॉलिंग साइड अँड बॅटिंग साइड, दॅट्स वाय यू आर चूज मिस्टर महेंद्र मात्रे मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड, येस। खरं तर मित्रांनो बक्षिसाबद्दल दुगडे सर नक्कीच सांगतो, एवढ्या मोठ्या शृंखला आहेत आणि एवढ्या मोठ्या शृंखला तर नक्कीच षटकारांची आताजवादी ही 100% होईल। मी काल देखील विनताना सांगितलं होतं टॉस विन करायचं आहे, प्रथम तर टॉस विन करायचं आहे। मुलेकन संघ आले का, संघ नायक मुलेकन संघ चला या लवकर, प्रेम स्पोर्ट मुलेखंड जुगनू ओके ललित आलेला दिसतोय, धन्यवाद ललित दादा आलेला, लल्ला जण दिसतोय, चला अलिबाग चला कप्तान चला नाणेफेक करून घ्या, वेळ वाचवा इथं वेळ वाचवा, संदीप दादा संदीप पाटील या ठिकाणी भेंडकळचे आता जबरदस्त आमचे व्यक्तिमत्व या ठिकाणी संदीप पाटील भेंडकळ, धन्यवाद दादा, आपण बऱ्याच दिवसातून या ठिकाणी क्रिकेटच्या माध्यमातून जोडलेले आहे, धन्यवाद या ठिकाणी। आणि
खऱ्या अर्थाने संदीप पाटील हे नाव देखील मोठं नाव रायगड क्रिकेट मधलं मोठं नाव आहे. नाणेफेक करून घ्यायचे चार चार ना नाही 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 पाच पाच नाही जास्त अद्याप मॅच खेळवायचे आहेत चारच चारच आणखी दोन सामने एक्स्ट्रा खेळवायचे आहेत. तर यानंतर मित्रांनो नाणेफेक होतोय. कोणी जिंकला टॉस का बॉस? उरण अलिबाग अलिबाग उरण उरण फायनली उरणने नाणेफेक जिंकलेली आहे. मित्रांनो खऱ्या अर्थाने आपण पाहतो की या ठिकाणी या व्यासपीठावर या एवढे मोठं दिग्गज दिग्गजांची प्राण प्रतिष्ठा मैदानावर लागतोय. सुपरस्टार आहे सर्व नक्कीच. यानं ललित मात्र ललित कुंभार चार षटकांचा सामना असणार आणि 20 मिनिटं फक्त अलिबाग संघनायक महेंद्र म्हात्रे 20 मिनिटं फक्त. ओके कुठंतरी टायमिंग वाचवा टायमिंग वाचवा खेळ वाचवा मित्रांनो. या ठिकाणी खऱ्या अर्थाने या श्रृंखलेच्या माध्यमातून सन्माननीय दिनेश पाटील यजनपीठी विश्वस्त यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारांसाठी बंडाजी आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. दरम्यान या ठिकाणी प्रत्येक षटकारावर 500 रुपये लावलेले मित्रांनो. नक्कीच धनवानाचं धन लुटण्याचं वाघाचं काढलं लागतं मित्रांनो. ही ऐरागाची गोष्ट नाही आहे. खऱ्या अर्थाने मित्रांनो पाहुणा कलाकार पाहुणे संघ आहे अर्थात अलिबाग संघ आहे आणि अलिबाग संघाला देखील नक्की जाणीकडे काहीतरी उरणच्या मातृभूमीवर उरणच्या भूमीवर एवढे मोठे बक्षीस असतात. नक्कीच या ठिकाणी गरीब प्रत्येक षटकार 500 रुपये किती आपल्या आपल्यामध्ये किती धम्मक आहे आज देखील बघायचे मित्रांनो. किती किती धन लुटून आले नेता हे बघायचं आहे. यावेळेस आमच्या दिनेशजी पाटील यांनी सांगितलेलं आहे की जास्तीत जास्त आपण षटकार मारा आणि जास्तीत जास्त षटकारांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी 500 रुपये घेऊन जायचं आहे. प्रत्येक षटकार 500 रुपये बक्षीस या ठिकाणी पाहायचं आहे. धन लुटण्याचं आहे. गंगा आलेली आहे मित्रांनो हा धुवून घ्यायचा आहे. खऱ्या अर्थाने मित्रांनो यावेळेस पाहायचं आहे. खऱ्या अर्थाने आपण राहतो क्रिकेटच्या माध्यमातून क्रिकेटच्या माध्यमातून आपण क्रिकेट आपण हे पाहिलेलं आहे. यावेळेस मात्र प्रेम स्पोर्ट मुलेखंड आणि आता स्पर्श 11 अलिबाग अलिबाग मुलेखंड मुलेखंड अलिबाग. नक्कीच मित्रांनो उरण अलिबाग अलिबाग उरण अशी सरळ सरळ दोन तालुक्यामध्ये लढत आहे. मित्रांनो दोन तालुक्यात फार डिफरंट एवढाच आहे. अगदी आपला अरबी समुद्र बाकी काही नाही मित्रांनो. अगदी जवळचा संघ जवळचा आपला संघ आहे अलिबाग परंतु थोडासा डिफरंट आहे एवढाच फरक आहे. मित्रांनो जाऊया मैदानावर. आजच्या दिवसातील सुपरस्टार खेळाडूंनी भरलेली शृंखला अगदी दिग्गजांनी भरलेली शृंखला अगदी दिग्गजांचा प्राणप्रतिष्ठेचा प्राणप्रतिष्ठेचे प्रश्नचं या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आपण पाहतोय की या ठिकाणी मगाशी विशाल देखील जडला पंकज जाधव मॅन फ्रॉम अलिबाग माठिया अद्याप या ठिकाणी असं वाटतं की माठ्याला याची फलंदाजी कदाचित आज या मैदानावर पाहायला मिळेल की नाहीये. परंतु रत्नागिरी येथे नक्कीच सामना सुरू असल्यामुळे नक्कीच तो त्या ठिकाणी उपस्थित झाला नाहीये. परंतु आता देखील आपण पाहतो की सुमित भगतकडे पाहतो. नक्कीच सुमित भगतला मी पाहिला होता. प्रशांत पाटील पाटील पाडा यांचा देखील हार्दिक स्वागत आहे. दुगाडे सर आपल्याला नक्की सांगू इच्छितो कारण रायगड रायगड वर्सेस ठाणा असा नाईट टुर्नामेंट आमच्या उरणमध्ये पहिला सामना झाला होता. त्या सामन्यावरती प्रेक्षक एवढा उरण तालुका पनवेल तालुका आणि पेण तालुका अगदी लोटून आला होता असा तालुका अर्थात या ठिकाणी आपण नवीन शोच्या माध्यमातून आपण त्या सामने पाहिले होते. अर्थात रायगड संघानं ठाणे संघावर आपल्या मुंबई संघावर मात केली होती. मुंबई वर्सेस ठाणा असा सामना रंगला होता. ओमकार देसाई त्याचं नेतृत्व करत होतं आणि अर्थातच या ठिकाणी आपल्या रायगड माध्यमातून योगेश पेनकर घाऱ्या आणि घाऱ्याची फलंदाजी अगदी चाणाक्ष फलंदाजी झाली होती. अर्थात पंकज जाधवची फलंदाजी थोडीशी निष्पन्न झाली होती. परंतु या ठिकाणी ओमकार देसाईचा विकेट घेणारा फलंदाज गोलंदाज कोण असेल तर नक्कीच विश्वजीत ठाकूरनं ओमकार देसाईचा विकेट घेतला होता. सँडी बटला चांगला फलंदाज होता. सुमित भगतला आम्ही पाहिलं होतं त्या सामन्यामध्ये. तोच सुमित भगत या ठिकाणी पाहायचा आहे. मित्रांनो जाऊया मैदानावर. खऱ्या अर्थाने या ठिकाणी आमच्या समालोचक सुमित सन्माने दुगाडेजी असतील जीवन डाकी आहेत या ठिकाणी श्याम ठाकूर आहेत आणि आमचे पेंटचे अध्यक्ष अमितजी म्हात्रे आहेत आणि माझ्यासमोर लाईव्ह अपडेशन करणारे आमचे अर्थात पिंट्या घरत आहे. सामन्याचे आयोजक संयोजक प्रायोजक सर्व सर्व अर्थात भागेश ठाकूर आणि करण पाटील सामन्याचे आयोजन केलेल्या युवा प्रतिष्ठान चषक 2017 आणि या शृंखलेमधला शेवटचा दिवस तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसासाठी जमलेला जनसमुदाय एवढा जनसमुदाय त्यांचा देखील शृंखलेच्या मात्र हार्दिक 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 स्वागत. सामना ताबड सुरू करायचा. प्लीज प्लीज डोंट वेस्ट टाइम बिकॉज आय इज नॉट नॉन वेट फॉर वन. कोणाला थांबत नाही मित्रांनो. या ठिकाणी पाहायचं आहे या ठिकाणी चार षटकांचा सामना आहे अर्थात अलिबाग स्पर्श 11 अलिबाग आणि प्रेम स्पोर्ट मुलेखंड उरण.
मित्रांनो चार षटकांचा सामना आहे पाहायचा या ठिकाणी आपण पाहतोय की अलिबाग या उरणच्या माध्यमातून बरेचसे खेळाडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. अर्थात या ठिकाणी ललित असेल, ललित कुंभार असेल, जुगनू असणार आहे, पिट्टू असणार आहे पिट्टू फ्रॉम फुंडे, जयेंद्र असणार जयेंद्र फ्रॉम सोनारे, बबल्या बबल्या फ्रॉम मुलेखंड, उमेश मात्रे उमेश मात्रे फ्रॉम मुलेखंड, विशाल विशाल फ्रॉम आय डोंट नो बट विशाल फुंडे, ओके विशाल मात्रे फ्रॉम फुंडे, पप्प्या जतीन जतीन फ्रॉम नवीन सेवा, तेजा विनायक अँड निखिल. हा हा नक्कीच मित्रांनो नक्कीच या उरणचा उरणचा संघ खेळतोय, अलिबागचा संघ खेळतोय आणि जनसमुदाय एवढा मोठा उरणच्या जनसमुदाय सपोर्ट करणार हा अगदी प्रेक्षक वर्ग. मित्रांनो जाऊया मैदानावर, या शृंखलेमधला एक आकर्षक सामना पाहतोय, ज्याच्याकडे आपण पाहतोय या शृंखलेमधला आकर्षक एक स्पेशल सामना, एक आक्रमक सामना, एक गडवी झुंज पाहायला मिळणार आहे. अर्थात उरण वर्सेस अलिबाग. दरम्यान टॉस जिंकल्यानंतर नंतर क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि टॉस हरल्यानंतर फलंदाजी स्वीकारलेली. अर्थात या ठिकाणी पाहायचं आहे सलामीची जोडी मैदानावर, महेंद्र मात्रे सुमित भागात, सुमित भागात महेंद्र मात्रे, स्ट्राइक ऑन महेंद्र मात्रे, नॉन स्ट्राइक ऑन सुमित भागात आणि आघाडीचा गोलंदाज, यास आघाडीचा गोलंदाज अर्थातच गोलंदाज येतोय मॅन फ्रॉम मुलेखंड मीटर जिग्रो. सामन्याला सुरुवात, पहिलं षटक, पहिलं ब्रह्मास्त्र भारतातलं पहिलं षटक, वैयक्तिक पहिलं संघाकडनं पहिलं षटक घेऊन होतोय पाहिजे जिग्रू मॅन फ्रॉम मुलेखंड. मुलेखंड अर्थात समोर फलंदाज अर्थात अलिबाग संघाचा महेंद्र मात्रे, की आताच्या सामन्यामध्ये त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. या ठिकाणी नक्कीच सामन्याचा सामनावीर आता त्या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच ठरवतो तो फलंदाज. अर्थात संघाचा नेतृत्व देखील करतोय, स्वतः संघनायक आहे, पाहिजे संघाला कुटुंबाचा कुटुंब प्रमुख आहे. कशा प्रकारे ओके सामन्याकडे जातोय, कृपया व्यासपीठावर लक्ष केंद्रित करतो. षटकातील पहिला चेंडू, यावेळेसचा चेंडू फ्लाय चेंडू टाकायचा होता, मग अपील करतोय छोटासा अपील करू, अपील म्हणजे जान नाहीये, उत्साह जास्त होता आणि मात्र आत्मविश्वास कमी होता. मित्रांनो आत्मविश्वास मात्र मोठा मोठा मित्र असतो. मित्रांनो या ठिकाणी आत्मविश्वास थोडासा कमी होतोय, उत्साह थोडा जास्त होता. दर पहिला चेंडू टाकत असताना मात्र निदा चेंडू टाकताना दिसतोय. अर्थात जिग्नो जिग्नो फ्रॉम मुलेखंड महेंद्र पायचा षटकातील पहिला चेंडू, जुगनू षटकातील दुसरा चेंडू खेळण्यासाठी सज्ज असणार आहे महेंद्र मात्रे आणि दरम्यानचा हा चेंडू. ओ हा चेंडू पुन्हा चेंडू बॅक टू बॅक चेंडू जातो निर्धाव, असं वाटतं कुठेतरी मिश्रित गोलंदाजी पाहायला मिळतोय, परंतु तोच मग असा स्टार फलंदाज आता कुठेतरी थोडासा बॅक फुट जाताना दिसतोय महेंद्र मात्रे. पण काही होईना, आता भरपूर चेंडू आहे, त्यांना माहिती चार षटकांचा खेळ आहे, चार षटकामध्ये काही होऊ शकतो. मित्रांनो कधी कधी मित्रांनो आजचा हिरो आजचा उद्याचा झिरो होऊ शकतोय. मित्रांनो हे आपण क्रिकेटच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. यावेळेचा तिसरा चेंडू, ओ हा चेंडू पाहिजे पाण्याने चेंडू काढतोय, क्षेत्ररक्षण करतोय विशाल, तोपर्यंत एकदा पूर्ण करतोय, स्वतःचं खातं खोलतोय, संघाचं खातं होतोय, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतोय पहिल्या तीन चेंडूच्या समाप्तीनंतर. बिनबाद एक, बिनबाद एक, पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूवर टोटल मूव्ह ऑन 8-9 रन्स आफ्टर एंड ऑफ द फर्स्ट थ्री डिलिव्हरीज टू. ओके तीन चेंडू पहिले संपले मित्रांनो, एक धाव झालेली आहे, आता देखील तीन चेंडू मित्रांनो शिल्लक आहे षटकातील चौथा चेंडू. यावेळेस जुगनू पंचांच्या डाव्या बाजूला, ओ येस दरम्यान हा यावेळेस पाहायचा आहे. नक्कीच या ठिकाणी चेंडू वाईट जाताना दिसतोय आणि आमचे कॅमेरामन एवढे हुशार आहेत मित्रांनो, कॅमेरामनचा खूपच मी आभारी आहे, कारण जसा जसा या ठिकाणी समीर दुगाडेजी या ठिकाणी कॅमेरामन डायरेक्ट कॅमेरा कुठे लागला असेल तर उस्मान पटेल ज्यावर टाकलेला आहे. या ठिकाणी उस्मान पटेल या ठिकाणी आलेला आहे, खऱ्या अर्थाने यांचं हार्दिक स्वागत करतोय. पुढचा चेंडू यावेळेस पाहायचा आहे, दरम्यानचा हा मोठा फटका पाहायला मिळतोय, दरम्यान पाहिजे दरम्यान चेंडू देतोय लाजवाब, त्याचं स्वागत करतोय डीजे मास्टर जगदीश. जगदीश कमान जगदीश सोपली का, ठीक आहे ही इज नॉट रेडी फॉर इट. मित्रांनो या ठिकाणी जाऊ सहा धावांचा संघ, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते, आता संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते आठच्या घरात, बिनबाद आठ. या ठिकाणी आपण पाहतोय की षटक
षटक पहिले चालू या वेळेस विकेट पाहायचा आहे. आपण पाहतो की या ठिकाणी सामना सुरू अर्थात आता स्पर्श इलेव्हन अलिबाग वर्सेस मुलेखंड अर्थात मुलेखंड यांच्या दरम्यानचा पहिलं षटक चालू आहे. जिग्णू गोलंदाजी मार्कवर षटकातील पुढचा चेंडू या वेळेस हा चेंडू ओ हा चेंडू आणि हा चेंडू टाकत असताना पप्प्या ओ पप्प्याकडनं आशा नव्हत्या अपेक्षा नव्हत्या आणि दरम्यान शेवटी मॅच कोणा झेल कोणाचा सोडला तर सुमित भगत. सुमित भगत नक्कीच या ठिकाणी मी पाहतोय सुमित भगतचा झेड सोडल्यानंतर नक्कीच कुठंतरी कुठंतरी मुलेखंड संघाला या मोजावं लागणार आहे या धावा मोजावं लागणार आहे हे गडी मोजावं लागणार आहे. नक्कीच चांगला चांगला फटका होता आणि चांगला झेल देखील होता पण चांगला झेल सोडलेला आहे तिथे चांगल्या फलंदाजानं चांगला क्षेत्ररक्षण सोडला कुठंतरी या मोजावे लागणार आहे धावा पण तो पाहायचा आहे. यावेळेस मात्र चेंज ऑफ फेस चेंज ऑफ फिल्डिंग आता मला या ठिकाणी उमेश जतीन येताना दिसतोय. एसपीसीचा जतीन पाहायचा हा देखील चांगला फलंदाज आहे. या वेळेस गोलंदाज गोलंदाजी मार्कवर ओ हो 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 हे बघा मित्र एक चूक किती महत्वाची आहे तर स्वागत करतो डीजे मास्टर. डीजे आपण लावू नका 2 मिनिट. धन्यवाद डीजे धन्यवाद. मित्रांनो एक चूक कुठेतरी असेल आपल्याला पाहिलं जी एक चुकल्यानंतर साईड क्रॉस झाली आहे. आता या ठिकाणी पहिलं षटक संपलं गेलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 15 धावसंख्या. व्यासपीठावर आताच आहे आपण पाहतोय या क्रिकेट टेनिस क्रिकेटमध्ये एक धुवाधार आवाज. आपण पाहतो की धुवाधार फलंदाज रायगडचा टायगर असं म्हटलं जातं कारण ज्याच्या नावावर दोन शतकं आहेत असा आपला तुमचा आमचा सर्वांचा लाभ आवडता अर्थात उस्मान पटेल एक महान खेळाडूंचं आगमन झालेलं आहे. आणि मी भाग्यशकून आहे विनंती करतोय मायाची या ठिकाणी पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी स्वागत केलं आहे. उस्मानजी या आपण या ठिकाणी आलात आणि शुंकुलाची नव्हे तर सर्व प्रेक्षक वर्गांचा मन जिंकलीत तर पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत करतोय. शुंकुलाच्या माध्यमातून आपण पुन्हा घेऊन जातोय. उस्मान पटेल यांचं आगमन झालेलंच आहे पण मित्रांनो तेवढंच मॅच देखील आपले महत्वाचे आहे. मित्रांनो सामना रंगतोय अर्थात अलिबाग वर्सेस उरण यांच्या दरम्यान पहिले षटक संपलं गेले संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते पहिला बिन बाद 15-15 नन ऑफ द लॉस आफ्टर एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर बाय मिस्टर जुग्नू फ्रॉम द मुलेखंड टीम. मॅच इज बिटवीन मुलेखंड अँड अलिबाग ऑन द ग्राउंड ऑफ जेएनपीटी विच वॉज युवा प्रतिष्ठान चषक 2017. दरम्यान षटक क्रमांक दुसरा चालू असणार आहे. पहिल्या षटकापासून 15 धावा तर दुसऱ्या समोर किती धावा येतात पाहायचं आहे. गोलंदाजी मार्ग गोलंदाज असणार आहे तेजस. तेजस पाहायचं आहे तेजस काय करतोय. मॅन फ्रॉम तेजस कोट नाका. येस मॅन फ्रॉम कोट नाका तेजस. यावेळेस पाहायचं आहे काय करतो तेजस तगडा असा गोलंदाज मैदानावर पाहिले पहिल्या दिवशी आपण पाहिलेले आहे या गोलंदाजाला चांगली गोलंदाजी परंतु सुमित भगत समोर आहे. पाहायचं आहे फलंदाज नवीन आहे सिच्युएशन वेगळी आहे सामना वेगळा आहे सामनाचं स्वरूप वेगळं आहे. मित्रांनो हे देखील आपलं संबोधलं पाहिजे परंतु यावेळेस पाहायचं आहे तेजस काय करतोय. वैयक्तिक पहिल्या संघाकडनं पहिलं षटक संघाकडनं दुसरं षटक घडवतोय षटकातील पहिला चेंडू आणि हा चेंडू ओ यावेळेस यावेळेस मोठी मोठी बिगिन आणि आता त्यातच स्वागत करतोय डीजे मॅटर जगदीश. थँक्यू. 7 धावसांची ती नाही खेळी मैदानाच्या बाहेर जाऊन दिसतोय कारण आपण बघतो एक षटकार एक सिंगल आणि आता जो फटका मारा फलंदाज आउट झालेला म्हणजे 3 चेंडूचा खेळ केला 3 चेंडूमध्ये 7 धावा कडून काढल्या संघासाठी कुठंतरी तेजस नावाचं वादळ या मैदानावर घोंगावताना दिसतोय. खऱ्या अर्थानं आपण पाहतो की पहिला चेंडू टाकत असताना ज्याला स्लो डिलिव्हरी पाहिजे होती आणि अट्रॅक्टिव्ह फटका पहिला बसल्याने टायमिंग शॉट पाहायला मिळाला नाहीये. दरम्यान त्याचं रूपांतर अलिबाग संघाचा 12 प्लेयर प्लीज सेंड अस द 12 प्लेयर प्लीज अलिबाग संघ 12 प्लेयर प्लीज ओके थँक्यू. नवीन फलंदाज येताना दिसतोय निशांत ओके पण या मला मगाशी कौरव केलं ओके निशांत ओके निशा पुन्हा आता गोलंदाज यावेळेस चांगला चेंडू श्रीमंत चेंडू काढतो पाहिजे. दरम्यान चेंडू मात्र चेंडू नाचवतो इकडून तिकडून परंतु यावेळेस धोका संभवत असताना मात्र एक नव्हे तर 2 धाव मिळतात संघाला. संघाची धावसंख्या जाऊन होते 1 षटक आणि काही चेंडूच्या समाप्तीने म्हणजे 1 षटक आणि 2 चेंडूच्या समाप्तीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 17-17 लॉस ऑफ 1 विकेट्स मिस्टर सुमित भगत मॅन फ्रॉम अलिबाग. येस द मॅच इज बिटवीन उरण अलिबाग. तर मित्रांनो दुसरं षटक चालू आहे. यावेळेस मात्र कोट नाका संघाचा अर्थात मॅन फ्रॉम कोट नाका तेजस यावेळेस कशापर्यंत गोलंदाजी करतोय पाहायचं आहे. फलंदाज असणार महेंद्र मात्रे संघाचा संघ नायक आहे. षटकातील 3रा चेंडू खेळण्यासाठी सज्ज असणार आहे. यावेळेस हा चेंडू फ्लाय चेंडू
चेंडू फ्लाइट होता समजलं नाही असं वाटतं चेंडू आता कुठेतरी फसवत आहे आणि आता मात्र कुठेतरी बोटाच्या ताळावर नाचवताना दिसतोय गोलंदाज. एक चांगला खेळगुण आता पाहायला मिळतोय तेजस अर्थात मुळखंड संघाचा गोलंदाज तेजस षटकातील पुढचा खेळ या वेळेस पाहायचा आहे काय करतोय तेजस काय करतो महेंद्र. ओ या वेळेस पुन्हा एकदा येस व्हॉट इज दिस इज द गुड कॅच टेकन बाय मिस्टर जुगनू अँड दॅट्स वेलकम बॅक डीजे मास्टर मिस्टर जगदीश. येस कम ऑन थँक्यू. चार आतापर्यंत तेजस चार चेंडू फेकतोय चार चेंडूमध्ये जवळजवळ दोन धावा देतोय दोन गडी बाद झाले आणि या ठिकाणी आपण पाहतोय की नक्कीच चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय. नक्की तेजस आजपर्यंत वापसी करताना दिसतोय कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल 15 धावा मोजाव्या लागल्यात पहिल्या जुगनूने मोजाव्या लागल्यात आणि जुगनूने हा एजल टिपलाय. नक्कीच कुठंतरी पावबंदी कुठंतरी पायगंदा काढताना दिसतोय खास करून गोलंदाज यावेळेस गोलंदाजचा पाचवा चेंडू. ओ परंतु यावेळेस पाहायचा चेंडू नक्कीच बाहेर जाताना दिसतोय साधनसाठी त्याचं स्वागत करतोय पुन्हा त्या डीजे ऑपरेटर जगदीश. क्या बात हे कमॉन डीजे कमॉन तेवीस थांबतो षटकार कोणी मारला निशांत ना. आणि एक गोष्ट नक्कीच पाहुण्या आपण आपण नक्कीच सांगात या ठिकाणी 500 रुपयाचं बक्षीस आहे अदरवाईज मग आपलं कन्फ्युजन झाल्यानंतर मग ह्याचं त्यांना जाईल हो. धन्यवाद. ओके या ठिकाणी 23 धाव फलकावर आहेत षटकाचे पुढचा चेंडू यावेळेस निशांत खेळताना दिसतोय निशांत पुन्हा आता निशांतचा आणि हा चेंडू प्रतिम चेंडू लाजबाब आपण तो पाहतो पाचवा चेंडू टाकला होता आणि तेजसनं त्या षटकार आणला होता या सहा चेंडूमध्ये जवळजवळ 8 धावा आलेल्या आहेत. आणि स्कोरन मित्र सांगतात की पहिल्या षटकापासून 15 धावा तर दुसऱ्या षटकामध्ये केवळ 8 धावा म्हणजे पहिल्या षटकाच्या मानधेमध्ये दुसरं षटक कितीतरी चांगलं म्हणतात की त्याच्यावर दोन गडी देखील बाद झाले होते 15 धावा पहिल्या षटकापासून बिनबाद 15 तर दुसऱ्या दोन बाद 8 धावा इसको टोटल किया जाय अर्थात टोटल केलं तर या ठिकाणी 23 धावा खऱ्या दोन्ही समालोचक हिंदी समालोचक असल्यानंतर आमच्यावर कधीतरी त्या हिंदीचा थोडासा परिणाम होतोय आणि आता लगेच ती भाषेमध्ये आता तर हिंदी भाषा ही आपलीच भाषा आहे कारण ही आपली राष्ट्रभाषा आहे मराठी आपली मातृभाषा आहे आणि हिंदी इंग्लिश आपली राष्ट्रीय भाषा आहे मित्रांनो तिन्ही भाषांना आपलं महत्त्व दिलं गेलं मित्रांनो त्यात काय प्रॉब्लेम नाही. टोटल झालेले आहेत 23 धावा झाले आहेत 23 रन्स कम्प्लीट ऑन द स्कोरबोर्ड कॉज ऑफ 15 रन्स कम ऑफ द फर्स्ट वन अँड 8 रन्स कम ऑफ द सेकंड टोटल मूव्ह ऑन 23 लॉस ऑफ द 2 विकेट्स आफ्टर एंड ऑफ द सेकंड ओवर थर्ड ओवर टू बी कंटिन्यू तिसरं मिनिटं षटक मित्रांनो चालू आहे प्रगती पथकर आहे गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दसरा पिट्टू अर्थात प्रथमेश मॅन फ्रॉम फोंडाय या यस पिंटू बायचा आहे प्रथमेश गोलंदाजी मार्कवर स्पृकच्या माध्यमातून पाहिलेलं आहे की आता मात्र प्रथमेश काय करतोय फलंदाज आता फलंदाजी मार्क फलंदाज असा येतो तो म्हणजे राजा मगाशी बाजा उचल होता पण यावेळेस मात्र राजा काय करतो पाहायचा आहे आणि या ठिकाणी आमचे प्रेक्षक वर्ग यांचा प्रेक्षक वर्ग आमच्या या ठिकाणी स्टायलस प्रेक्षक वर्ग हळूहळू जात आहेत कृपया आपण थोडं वेगानं जा धन्यवाद. या ठिकाणी पुन्हा सामना सुरुवात 23 धावसंख्या फळकावर आहे मित्रांनो एवढा मोठा जनसमुदाय मित्रांनो तुम्ही आहात प्रेक्षक वर्ग आहात म्हणून या ठिकाणी कार्यक्रमाला अगदी शोभा आहे आणि या कार्यक्रमात आपल्याला जर वजा केलं तर या कार्यक्रमाची बाकी शून्य राहते मित्रांनो म्हणून तुला सलाम मित्र प्रेक्षका पुन्हा त्या मैदानावर. दरम्यान हा चेंडू पाय स्लिप म्हणून काढतोय मात्र क्षेत्रक्षण चांगलं झालंय तोपर्यंत एक धाव रुकू शकत नाहीये संघाची धावसंख्या 24 अर्थात 2 डझन अर्थात आपण पाहतोय आतापर्यंत या ठिकाणी तिसरं षटक चालू आहे 24 धाव झालेला पहिल्या षटकामध्ये 15 धावा तर दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा टोटल मूव्ह ऑन 24 लॉस ऑफ द 2 विकेट्स बाय अलिबाग. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेस मात्र फुलटा चेंडू सिक्रेट मला डीजे म्हटलं तर नक्कीच स्वागत करा परंतु थँक्यू 30 धावा झालेला आहे मित्रांनो आपण पाहतोय की क्रिकेटमधला सर्वात खराब चेंडू कुठला असावा तर तो फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूचा आपला जर समाचार घेताना आला तर मी म्हणेन आपण 11 चेंडूमध्ये कुठंतरी बॅकफुटवर येतात
यावेळेस पाहायचं आहे 30 धावा झाल्या, 30 रन्स कंप्लीट, 30 धावा, 15 धावा पहिल्या षटकापासून, 8 धावा दुसऱ्या षटकापासून आणि आतापर्यंत 7 धावा काही चेंडूमध्ये. मित्रांनो पाहायचा गोलंदाज पिट्टू प्रथमेश पाहायचा षटकातील पुढचा चेंडू. यावेळेस खेळण्यासाठी निशांत तयार आहे. निशांत ओ पडू, यावेळेस मात्र झालं नसलं होतं. पुन्हा आता झेल टिपतोय जिग्नू, दुसरा झेल टिपतोय, त्याचं स्वागत करतोय डीजे मास्टर. डीजे कमान थँक्यू. नवीन फलंदाज विक्रांत पाहायचाय, विक्रांत आलेला पहिला वस्तू आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहतो की दोन षटकारांना आपली कामगिरी केली आहे. विक्रांत थळे नक्कीच या ठिकाणी फलंदाज, या ठिकाणी पाहायचं आहे पिट्टू. आता प्रथमेश काय करतोय पाहायचा, सामना सुरू आहे. आता या ठिकाणी मुळेखंड अलिबाग, मुळेखंड आणि अलिबाग मधला हा सामना चालतोय. या आजच्या दिवसातील शेवटच्या दिवसात तिसऱ्या दिवसातील नक्कीच क्वार्टर फायनलचा सामना पाहायला मिळतोय. दरम्यान यावेळेस पाहायचं आहे काय झालं, जास्तीत जास्त वेळ वाचवा कृपया. संघाची धावसंख्या 30 धावा, तिसरं षटक चालू आहे. 30 धावा पाहिजे प्रथमेश पुन्हा गोलंदाजी मार्गवर आणि विक्रम, विक्रम खेळण्यासाठी असणार पहिल्या चेंडूची चौक घेण्यासाठी तयार असणार आहे. या ठिकाणी पंचांना क्रॉस करतो. दरम्यान हा चेंडू, पुन्हा आता चेंडू, परंतु येस इट टेकन बाय तेजस आणि पुन्हा स्वागत करतोय डीजे मास्टर कमान. धन्यवाद. सुप्रसिद्ध हे जबरदस्त गीत या ठिकाणी अनिल कपूरच, की अर्थात आपण म्हणतोय तेजाब. खऱ्या अर्थात मित्रांनो आहे आता ऑपरेटर, आमचे डीजे ऑपरेटर आहे अगदी सुप्रसिद्ध, कारण डीजे ऑपरेटर आपण देखील या शृंखलेमधला अविभाजक घटक आहात आणि आपण एवढी मोठी लोकांची म्हणजे प्रेक्षकांची करमणूक करतात लाजवाब आणि आपल्यासाठी देखील नक्कीच या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे डीजे ऑपरेटिंगचं. यावेळेस नवीन फलंदाज किशोर, किशोर पाहायचा आहे षटकातील पुढचा जेवण. प्रथमेश गोलंदाजी मार्गवर असणार आहे, परंतु आपण पाहतो उरण आणि अलिबाग यांच्या दरम्यानचा सामना सुरू आहे षटकात आणि हा चेंडू पुन्हा एकदा चांगली कमबॅकिंग करतो पिट्टू पाहायचा आहे आणि मात्र हे षटक क्रमांक तिसरं चेंडू आहे. आपण पाहतो की जिग्नू पहिला गोलंदाज महागडा 15 धावा आल्या होत्या, दुसरा तेजस त्याने 8 धावा घडवल्या आणि आतापर्यंत 7 धावा दरम्यानचा ओ पुणे. यावेळेस मात्र चेंडू मात्र झेल घेणं एवढं सोपं नसणार आहे, सेफ कॅच पाहिजे होतं. दरम्यान पुन्हा आता जतीन मिस होताना दिसतोय, 2 धाव मिळतात संघाला, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतोय 32 धावा. तिसरं षटक संपलंय, आपण पाहतो की यार 15 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या, 8 धावा दुसऱ्या षटकामध्ये आल्या आणि जवळ या षटकामध्ये जवळ आमचे स्कोरर सांगतात की जवळ 9 धावा आलेले आहेत, म्हणजे जवळजवळ 15 धावा, 8 धावा, 9 धावा, टोटल 32 धावा. आपण पाहतो की शेवटचं षटक अद्याप देखील असणार आहे, कारण या ठिकाणी पाहिजे गोलंदाज चौथा गोलंदाज कोण वापरतोय, विशाल. विशाल मात्र ए मॅन फ्रॉम वन स्मॉल फंड आहे, कॉज ऑफ फर्स्ट ओव्हर ऑफ मिस्टर जिग्नू, मॅन फ्रॉम मुलेखंड, सेकंड वन तेजस मॅन फ्रॉम कोटनाका, थर्ड वन ऑल्सो मिस्टर पिट्टू मॅन फ्रॉम ऑल मुल फुंडे अँड वन स्मॉर लास्ट ओव्हर मिस्टर विशाल. बरोबर आहे, पाहिजे मैदान जाऊया ते विशाल मात्रे माहिती गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिल्या संघाच्या माध्यमातून चौथं षटक घेणार आहे. दरम्यानचा पहिला चेंडू, या वेळेस हा चेंडू, ओ हा चेंडू धावतोय जतीन, ओ हो 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 वेल टेकन बाय जतीन, वेल टेकन, त्याचं स्वागत करतोय डीजे मास्टर. येस कम ऑन डीजे. थँक्यू. नवीन फलंदाज आता दिसतोय, नवीन फलंदाज रोशन पाहायचा, रोशन काय करतोय यावेळेस. नवीन फलंदाज रोशन संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतो 32 धावा, 32 5 बाद
32वा आपण पाहतो की मित्रांनो सामना सुरू आहे या मैदानावर सुरू सामना आहे. आपण पाहतो की या ठिकाणी युवा चषक दोन युवा प्रतिष्ठान चषक 17-2000 मध्ये आपण या ठिकाणी या शृंखला माध्यमातून दरम्यानचा हा चेंडू चांगला फटका पाहायला मिळत नाहीये. परंतु हे नक्कीच एक धाव नव्हे तर दोन धाव आणि एकच धाव मिळते संघाला. तेजस फील्ड करतोय तोपर्यंत एक धाव मिळते संघाला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतोय 33 धावा 33 धावा 5 गडी बाद 33 धावा. षटकातील काही चेंडू अद्याप देखील शिल्लक आहेत. आपण पाहतो की युवा प्रतिष्ठा चषक 2017 मध्ये येणाऱ्या सर्वांचं हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. मित्रांनो आपण पाहतो की प्रत्येक षटकानंतर 500 रुपयाचं बक्षीस अर्थात या ठिकाणी दिनेश पाटील विश्वासत जैन पिढी दरम्यानचा चेंडू. ओ हा चेंडू पाहिजे आणि हा मात्र नक्कीच बोनस दिवाळीचं म्हण. परंतु या ठिकाणी नक्कीच कुठं चेंडू अडवला गेलाय. दोन धाव मिळतात असं वाटत चेंडू कुणा नक्कीच अडवणार नाहीये. बायचोर पण आहे. दोन धाव मिळतात संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतोय 35 35 धावा 35. नको बाईसाहेब फुंडे यांच्या माध्यमातून विशालजीचा मोठा सपोर्ट विशालला या ठिकाणी आहे या ठिकाणी प्रेक्षक वर्गामध्ये. दरम्यान पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळतोय. परंतु चेंडू झपकन चेंडू पिट्टू फेकी करतोय. परंतु या ठिकाणी पाहायचंय कव्हर अप करतोय क्षेत्ररक्षक. परंतु एकदा मिळते संघाला. संघाची जा सगळ्या जाऊन पोहोचतो 36 धावा. आतापर्यंत आपण म्हणतो विशालची गोलंदाजी आतापर्यंत शांत स्लो गोल षटकामध्ये स्लॉग षटकामध्ये आतापर्यंत चांगली गोलंदाजी म्हणेन. कारण आम्ही जे आपण या ठिकाणी पाहतो हे षटक हे हाणेमारीचं षटक असतं आणि अशा प्रकारे षटकामध्ये केवळ आतापर्यंत सिंगल डबल धावा देणं म्हणजे नक्कीच चांगली गोलंदाजी. यावेळेस पुन्हा आता ट्रेस करतोय या ठिकाणी क्षेत्ररक्षक झपकन चेंडू रचतोय. उमेश येतोय फेकी करतोय. फेकी डेंजर होऊ शकतो. दरम्यान यावेळेस पाहायचंय दरम्यान एक दोन धाव मिळतात संघाला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतोय 38 धावा 38. षटकातील शेवटचा चेंडू म्हणजे फर्स्ट इनिंग मधला शेवटचा लास्ट डिलिव्हरी फ्रॉम द फर्स्ट इनिंग. इट्स बीन दॅट फोर्थ ओव्हर. मिस्टर विशाल मॅन फ्रॉम फोंडे टोटल मूव्ज ऑन 38. व्हॉट इज हॅपनिंग ऑन द लास्ट डिलिव्हरी? लेट्स गो सी. इट्स 6-4-1-2 ऑर नॉट पाहिजे मित्रांनो. या शेवटच्या चेंडूमध्ये काय तो षटकार चौकार सिंगल डबल की आउट. दरम्यान यावेळेस मात्र नक्की या ठिकाणी सिंगल फर्स्ट सिंगल तर आलेली आहे डबल साठी चान्स. परंतु याने सिंगल धावेतून दिसते. सिंगल धावन संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतोय 39 धावा आणि 40 धावांचं लक्ष मित्रांनो ठेवलेलं आहे. 4 षटक 24 चेंडू 40 धावा. प्रत्येक षटकाच्या पाठीमागे 10 धावांची गरज आहे. 10 रन्स रिक्वायर्ड इन पर ओव्हर. कॉज ऑफ स्कोर मूव्ज ऑन 39 अँड टार्गेट इन फ्रंट ऑफ द आय थिंक मुलेकस टीम 40 रन्स टू द विन फॉर नेक्स्ट नेक्स्ट मॅन अगेनेस्ट आय थिंक अगेनेस्ट गावटन्स टीम. सो आय एम जस्ट इन्व्हाइट मिस्टर श्याम ठाकूर मॅन फ्रॉम दुतुम. नेक्स्ट कॉमेंट इन मराठी मिस्टर श्याम ठाकूर. हॅलो धन्यवाद नवनाथ म्हात्रे. कारण आपण या ठिकाणी आपण पाहतो की या 3 दिवसाच्या श्रृंखलेच्या आयोजनावरती आपण पाहिलं तर नक्कीच याच मैदानावरती विकेट हॅट्रिक पाहिलं, याच मैदानावरती आपण षटकार हॅट्रिक पाहिलं आणि याच मैदानावरती आपण पाहत आहात की जबरदस्त युवा खेळाडूंना युवा तरुणांना प्रेरित करणार ही स्पर्धा युवा प्रतिष्ठान 2017. नक्कीच अतिशय जबरदस्त. आपण पाहतो की उरणचे संपूर्ण माझे क्रिकेटचे तरुणांचे नेतृत्व ज्यांच्या खांद्यावरती प्रशांत माली यांना विनंती असेल की आपलं आगमन आम्हाला स्टेजवरती अपेक्षित असेल. 24 चेंडू आणि निर्णय विजयासाठी 40 धावांची गरज असेल उरण संघाला. पाहायचं म्हणजे याच अलिबाग वर्सेस उरण या दरम्यान चालू असलेला हा सामना आपण पाहतो की आणि याच्यातून जो कोणी जिंकेल तो नक्कीच गावदेवी गावठाण यांच्या दरम्यान सामना खेळला जाणार. प्रशांत माली नक्कीच आपण स्टेजवरती यायचं आहे आणि स्थानापन्न व्हायचं आहे. एक जरूरी सूचना मैं करना चाहूंगा गावदेवी गावठाण के कप्तान को कि आप अपने खिलाड़ियों को तैयार रखे क्योंकि इसके बाद तुरंत आपका मुकाबला है. समय किसी के लिए नहीं रुकता. ये शुरुआत में भी मैंने कहा था युवा प्रतिष्ठान ट्रॉफी 2017 के बोला
24 चेंडू आणि 40 धावांचा लक्ष असेल पाहायचं. तत्पूर्वी मात्र क्वालिफाईड पंच सकाळपासून आपण पाहतो की मित्रांनो या श्रृंखलेमध्ये सर्वात मोठी जिम्मेदारी कोणाची असेल तर क्वालिफाईड पंचांची. मित्रांनो खेळाडू खेळत असतो पण सर्वात मोठी जोखीम जिम्मेदारी कोणाची असेल तर या तब्बल मी सांगतो की 3 दिवसाच्या श्रृंखलेमध्ये क्वालिफाईड पंचांची. आणि पण पुन्हा एकदा आपण पाहतो येणारे 24 चेंडू निर्णय विजयासाठी 40 धावांची गरज. प्रेमस्फोट ओरण वर्सेस अलिबाग यांच्या दरम्यान हा चालू असलेला सामना आपण पाहतोय. मित्रांनो स्ट्राइक वरती आपण पाहतो की संपूर्ण आवरण मध्ये जर आपण पाहिलं तर जीवित आणि ललित अशी एक मुलेखांची जोडी आहे की नक्कीच आपल्याला सर्वांना माहितच आहे की संपूर्ण आपल्या या ओरणच्या पंचकृषीमध्ये नक्कीच प्रत्येक क्रिकेटरच्या हृदयामध्ये नाव ज्याचं जीवित आणि ललित असतो. परंतु आज जर आपण पाहिलं तर नक्कीच ललित या मैदानावरती असेल. तर 9 स्ट्राईकला जयेंद्र आपण कालच्या दिवसामध्ये संपूर्ण दिवस जर पाहिला तर जयेंद्रसाठी होता तोच मात्र 9 स्ट्राईकला मॅन फॉर सोनारी जयेंद्र. तर अलिबाग संघाकडनं एक जबरदस्त असा गोलंदाज येतोय निशांत. पहिला चेंडू अतिशय जबरदस्त ब्लॉक हॉल मध्ये टाकला थोडासा सन्मान देतो चेंडूला. चेंडू मात्र शॉर्ट मिड ऑनला येतो. एका धावीचा निर्वाळ एक धावसंख्येनं आपलं अकाउंट ओपन करतोय परंतु संघाचं सुद्धा एक या धावसंख्येनं खातं खोललं जातोय. मित्रांनो 24 चेंडू आणि 40 धावांचं टार्गेट असताना पहिला चेंडू जर पाहिला तर निशाण्याचा अतिशय जबरदस्त ब्लॉक हॉल मध्ये टाकलेला चेंडू. त्याच्यानंतर पुन्हा एकदा प्रथम स्ट्राईकला येतोय जयेंद्र मॅन फॉर सोनारी. एक अष्टपैलू असा खेळाडू ज्यांच्याकडनं अपेक्षा षटकार आणि चौकारांची सोनारीच्या नव्हे तर संपूर्ण ओरणच्या खेळाडूंना. वाडा नाईस दिल्लावर मधला स्टेअरचा चेंडू खेळला जातोय. चेंडू मात्र डीप मिड ऑफला जातोय. एका धावेचा निर्वाळा एक धावसंख्येनं आपलं खातं खोलतोय आणि संघाला नेऊन ठेवतोय दुसऱ्या धावसंख्येवरती. म्हणजे आपण जर पाहिलं विदाऊट लॉस ऑफ द 2 रन्स ओरण प्रेमस्फोट ओरण. 40 धावांचा टार्गेट असताना प्रत्येक षटकामध्ये 10 ची सरासरी राखावी लागेल प्रेमस्फोट ओरण संघाला. वडनाई शॉर्ट पेस दिला और चेंडू पायाचा सीमा रेषेकडे जातो. 2 बाउन्स दॅट इज 4 रन्स. धन्यवाद जगो. आपण पाहतो की संपूर्ण या 3 दिवसाच्या श्रृंखलेमध्ये संपूर्ण हा मोहल मंत्रमुग्ध करण्याचा साऊंड सत्या साऊंड सिस्टीम. नाईस मिड ऑफ वरून जाणारा हा चेंडू आपण पाहिला तर अतिशय कार्पेट शॉट जबरदस्त 4 रन्स. धन्यवाद डीजे ऑपरेटर. नक्कीच आपण पाहतोय की बॅक टू बॅक दुसरा चौकार नवनाथ. मात्र जर अशा संघाचा जर विचार केला आपण की ललत असेल त्याच्यानंतर जयेंद्र सारखा एक मातब्बर फलंदाज आहे. तत्पूर्वी मात्र संपूर्ण माझ्या या संपूर्ण जर विचार केला ओरणच्या हितचिंतकांचा तर या जयेंद्र आणि ललितकडनं अपेक्षा असतील चौकार सरकारचा. परंतु गोलंदाज नक्कीच निशांत. हा चेंडू आपण पाहिला स्लोवर डिलिव्हरी केली होती आणि थोडीशी मिसफील होतोय. चेंडू सीमारेषेकडे येतो पाहतोय चेंडू सीमारेषा पार दॅट इज 4 रन्स. वडनाई जबरदस्त फलंदाजी नक्कीच चौकार हॅट्रिक या मैदानावरती. नक्कीच ललित याच्या फलंदाजीतून जबरदस्त आतोनात संपूर्ण हा मैदान टाळ्यांच्या कडकडाने गुंजताना दिसतोय. कारण का होऊ नये कारण अशा प्रकारची बहारदार फलंदाजी ललितकडनं अपेक्षित असेल ओरणच्या सर्व हितचिंतकडे. आपण पाहायचंय पुन्हा एकदा गोलंदाज निशान पहिल्या चेंडूवरती एकदा दुसऱ्या चेंडूवरती एकदा तर लगातार 3 चेंडूवरती 3 चौकार. आपल्या षटकातील शेवटचा अस्त्र शेवटचा तीर शेवटचा चेंडू फेकण्यासाठी निशान मॅन फॉर अलिबाग. अलिबाग वर्सेस प्रेमस्फोट ओरण यांच्या दरम्यान आपण पाहतोय क्वार्टर फायनलचा सामना.
वर नाइन शॉट नक्की एक्स्ट्रा डीप कवर होऊन चेंडू जातो पायाचा सीमारेषेकडे, परंतु एक धाव पूर्ण होतो दुसरे धावेचा नक्कीच निर्वालाने, दुसरी धाव सुद्धा पूर्ण, अतिशय जबरदस्त गुड रनिंग बिटवीन मारावे लागेल। आणि आपण जर पाहिलं पहिल्या सत्रामध्ये जर विचार केला अलिबाग संघाचा, तर 24 चेंडू मध्ये 39 धावा उभारल्या आणि 40 धावांचं टार्गेट ठेवलं ते उरण प्रेम स्पोर्ट या संघासमोर। तर तत्पूर्वी आपण दुसऱ्या सत्राचा विचार केला मित्रांनो, पहिलं षटक समाप्ती होतोय, पहिलं षटक नक्कीच निशांद्याच्या षटकामध्ये थोडस लईलूट मानावी लागेल या षटकामध्ये, तब्बल 16 धावा आलेल्या त्याच्यामध्ये चौकरांची हॅट्रिक मारली ललित यानं। तत्पूर्वी मात्र विचार केला तर मित्रांनो, या 40 धावा उभारण्यासाठी जर प्रयत्न जास्तीत जास्त असेल म्हणजे सव्वा शहराचा वाटा असेल तो ललित याचा। तत्पूर्वी मात्र येणारे 18 चेंडू आणि मित्रांनो विजयासाठी अद्याप सरी गरज असेल 24 धावांची, 18 चेंडू 24 धावा। तत्पूर्वी मात्र अलिबाग संघाकडनं वैयक्तिक पहिला तर सांघिक दुसरा षटक मात्र संघाकडनं कोण घेऊन येतो पाहायचं, मला वाटतं महेंद्र येतोय, ज्याने जबरदस्त पहिल्या सामन्यामध्ये अतिशय जबरदस्त फलंदाजी केली होती, गोलंदाजी केली होती, तोच मात्र महेंद्र सामनावीर ठरला होता, तोच महेंद्र अलिबाग संघाकडनं येतोय। तत्पूर्वी मात्र स्ट्राईक वरती येतोय, सर्वांच्या हृदयावरती अभिराज गाजवणारा सोनारीचा जयेंद्र, 18 चेंडू 24 धावा। गावदेवी गाठाण संघाच्या संघटनेला विनंती असेल की आपलं आगमन बरोबर या मंचाच्या समोर आम्हाला अपेक्षित असेल। आणि नक्कीच एक निर्धाव चेंडूची सांगत होता, अशा पद्धतीने जर आपण पाहिलं तर कुठेतरी समीकरण बदलताना दिसतोय, येणारे 17 चेंडू अजून सरे 24 धावांची गरज असेल। पुन्हा एकदा गोलंदाज महेंद्र आपल्या गोलच्या मार्कवर, तर जयेंद्र खेळण्यासाठी तयार, अप्रतिम असा खेळ। ओ वाडा नाईस डिलर बघायचा, हवे मध्ये जेला एसली मिड ऑफला जातो चेंडू खाली क्षेत्रक्षण तैनात, एका धावेचा निर्वाला, एक धावसंख्येमध्ये नक्कीच कुठेतरी जयेंद्र संतुष्ट होतो। परंतु मित्रांनो पाहायचं आहे, कारण एका धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जवळ पोहोचतोय 17 या धावसंख्येवरती, स्कोरबोर्ड मूव्ह ऑफ द विदाउट लॉस ऑफ द 70 रन्स प्रेम स्पोर्ट होरन। अद्याप सर विचार केला तर 23 धावांची गरज असेल, स्ट्राईक वरती चौकार विषय नक्कीच आपण पाहतो की चौकारांची हॅट्रिक मारले तोच ललित खेळण्यासाठी तयार, अप्रतिम आपण पाहतो की या जेएनपीटी मल्टीपर्पज हॉलच्या मैदानावरती अतिशय जबरदस्त चेंडू आपण पाहिला, तर नक्कीच ऑप्शनच्या थोडस बाहेर जाणारा चेंडू क्वालिफाईड पंच नक्कीच सांगितलं, चेंडू स्वेअर झाला म्हणजे अवांतर धावसंख्येमध्ये एक नंबर पडतोय, धावसंख्या जवळ पोहोचतोय 18 वरती। अद्याप सरे 22 धावांची गरज असेल, परंतु महेंद्राचा विचार केला तर नक्कीच महेंद्र आपण नक्कीच विकेट टू विकेट गोलंदाजी करावी लागेल, कारण हा सामना नक्कीच क्वार्टर फायनलचा सामना, आणि याच्यातून जो कोणी जिंकेल तो गावदेवी गावठाण वर्सेस यांच्यातून जो कोणी जिंकेल त्यांच्याशी होणार आहे। अतिशय सुरेख चेंडू, आणि आपण पाहिला तर जबरदस्त क्षेत्रक्षण होतो त्या ठिकाणी नक्कीच मिड ऑफला, तत्पूर्वी मात्र एक निर्धाव चेंडूची सांगता होतोय, 40 धावांचा टार्गेट असताना पाहतोय नक्कीच दुसरं सूत्र, दुसऱ्या सत्रातील दुसरं षटक प्रगती पथावरती असताना। ओ वाडा नाईस शॉट बघायचा, हाय मध्ये झेला झेल खाली क्षेत्रक्षक आहे, परंतु चेंडू सीमारेषा लगत पकडला जातो, फलंदाज पहिला विकेटचं पतन ललितच्या स्वरूपात। वाढणारे जबरदस्त संपूर्ण आपण पाहतो की संपूर्ण माझ्या महाराष्ट्राला अभिमान, ज्याचा नक्कीच खंदेरीचा कुलाबा केला तर अलिबागचा नक्कीच कुलाबा केला, अतिशय जबरदस्त खेळी केली या मैदानावरती। आपण पाहिलं ललित याने या सामन्यासाठी वैयक्तिक 15 धावसंख्येवरती झेलच्या स्वरूपात बाद झाल्यानंतर मित्रांनो 40 धावांचा टार्गेट ठेवला आहे तो नक्कीच अलिबाग संघानं प्रेम स्पोर्ट या उरण संघासमोर। तत्पूर्वी मात्र जर विचार केला तर ललित बाद झाल्यानंतर त्याची जागा भरून करण्यासाठी नवीन फलंदाज जातोय निखिल मॅन फॉर डोंगरी, निखिल एक अप्रतिम असा फलंदाज आहे ज्याच्या मनगटामध्ये ताकद आहे मित्रांनो, स्वराज्य घडवण्याची ताकद माझ्या नक्कीच मराठी माणसांमध्ये होते, तशीच पूर्ण सामना फिरवण्याची ताकद या निखिल घरत याच्यामध्ये आहे।
पुन्हा एकदा जोरदार हिट होतो, बघायचा चेंडू सीमेच्या लगत येतो आणि वर नाही जेल अगेन सेकंड रिक्वायर फॉल बाद होतो जेल। धन्यवाद डीजे ऑपरेटिंग। आपण पाहतो की या ठिकाणी अप्रतिम जबरदस्त गोलंदाजी कम बॅक करताना या सामन्यामध्ये, कारण मित्रांनो महेंद्र सारखा गोलंदाज आपण पाहिला तर आतापर्यंत दोन सफलता ज्याला प्राप्ती झाल्यात, कारण मागच्या सामन्यामधला जबरदस्त आकर्षण ठरला होता तोच तो हा महेंद्र, मॅन ऑफ द मॅचचा नक्कीच किताब ज्याला दिला होता तोच महेंद्र अलिबागचा। परंतु मित्रांनो आपण जर विचार केला तर दुसरा फलंदाज बाद होतोय जयेंद्राच्या स्वरूपात, धावसंख्येचा विचार केला तर दोन बाद 18 धावसंख्या फलकावरती लागताना दिसतोय। 40 धावांचा टार्गेट नक्कीच या अलिबाग संघाने ठेवला येतो प्रेम स्पोर्ट ओरण संघासमोर। तत्पूर मात्र शेवटचा चेंडू असेल, शेवटचा अस्त्र, शेवटचा तीर, शेवटचा बाण घेऊन महेंद्र सफर गोलंदाज ज्याला म्हणेन अलिबाग संघाकडनं येतोय। शेवटचा चेंडू असेल, समोर येतोय नवीन फलंदाज निखिल मॅन फॉर डोंगरी। अतिशय सुरेखा चेंडू, बॅटची कडा फसली मध्ये चेंडू जातो, पाहायचं नक्कीच। तत्पूर्वी मात्र एक निर्धाव चेंडूची सांगता, अतिशय जबरदस्त एक षटक म्हणावे लागेल। या षटकाचा विचार केला तर दोन सफलता प्राप्त झाल्यात आणि धावा मात्र गेलेल्या आहेत या षटकामध्ये फक्त आणि फक्त दोन। नक्कीच सिल्वर षटकाची सांगता महेंद्र, जबरदस्त नक्कीच। अशा प्रकारे जर विचार केला तर मित्रांनो दोन षटक संपले, धावसंख्या जमवलेले आहेत 2-18, येणारे 12 चेंडू आणि अध्यक्ष निर्णय विजयासाठी 22 धावांची गरज असेल आहे प्रेम फोर्ट उरण संघाला। संपूर्ण या तीन दिवसाच्या शृंखलेमध्ये मित्रांनो विचार केला तर आपण पाहतो की संपूर्ण नेतृत्व तरुणांचे नेतृत्व ज्यांच्या खाद्यावरती, आपण पाहतो की जेएमपीटीचे विश्वस्त डॅशिंग नेतृत्व नक्कीच एक आपण पाहिलं तर रायगडचे बुलंदाबाज, रायगडचे नक्कीच सर्वांचे प्रेरणास्थान, सर्व शब्दस्थान आदरणीय सन्माननीय आपण पाहतोय की दिनेशजी पाटील यांच्या, आपण पाहतो की यांच्यातर्फे प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक ज्यांनी ठेवलेलं आहे। प्रेक्षकांना विनंती असेल की सीमारेषेच्या बाहेर थोडं बाहेरून आपण हा सामन्याचा आनंद लुटायचा आहे। गोलंदाज उलटा आत चेंडू पाहिला, चेंडू येतो मिडवरून वर नाही जल, जबरदस्त झेल फलंदाज बाद। वरणाईस झेल जबरदस्त आहे, प्रतिम झेल, कारण मित्रांनो या श्रृंखलेमध्ये जर आपण पाहिलं तर प्रत्येक या श्रृंखलेमध्ये डोल्यामध्ये साठवावे एवढी क्षण आहेत या क्षेत्रामध्ये। या क्षण नक्कीच मैदानामध्ये आपण पाहिले, विकेट हॅट्रिक पाहिली, तब्बल आपण पाहिली षटकारांची लयलूट पाहिली, तर याच विकेट हॅट्रिक वाटे अशा प्रकारचं झेल नक्कीच आपण पाहिलं आहे, नक्कीच डोल्यामध्ये साठवणारे हे क्षण। पुन्हा एकदा तिसऱ्या विकेटचं पतन होतं म्हणजे प्रथमेशच्या स्वरूपात ऑस्ट्रेलियन इंडियन शून्यावरती तंबूमध्ये विसवल्यानंतर मित्रांनो कोठे तर समीकरण जर पाहिलं, येणारे चेंडू बाकी असतील 11 चेंडू आणि 22 धावांची गरज प्रेम स्पोर्ट उरण संघाला। तर नवीन फलंदाज जातोय जतीन मॅन फॉर शेवा, नवीन शेवा जतीन एक जबरदस्त आक्रमक फलंदाज आहे, नक्कीच मुलेखांच्या मॅचमध्ये जबरदस्त फलंदाजी उत्कृष्ट गोलंदाजी केली होती तोच तो जतीन शेवेचा जबरदस्त फलंदाज। परंतु पाहायचा एक सफळ गोलंदाज आपल्या गोंच्या मार्कवर सुमेत, पहिल्या चेंडूवरती सफलता प्राप्त झाल्यानंतर येणारे 11 चेंडू आणि मित्रांनो विजयासाठी 22 धावांची गरज प्रेम स्पोर्ट उरण संघाला। पुन्हा एकदा अलिबाग संघाकडनं एक सफळ गोलंदाज सुमेत गोंच्या मार्कवर। मित्रांनो वेल वाचवा आणि खेळ वाचवा नक्कीच असा संदेश नवनाथजी म्हात्रे देत असतात वारंवार, आपण वेल जास्त जाहीर न करता सामन्याला सुरुवात करायची आहे।
ओढणा इशॉट बघायचा हवेमध्ये झेलाय झेलकली क्षेत्ररक्षक येतोय पाहायचं आणि जबरदस्त विकेटचं पतन फलंदाज बाद धन्यवाद डीजे ऑपरेटर नक्कीच अतिशय जबरदस्त पूर्ण वाजून संपूर्ण या शृंखलेचा मंत्रमुग्ध संपूर्ण माझ्या तरुणांना प्रेरित करण्यासाठी ही शृंखला आपण पाहतोय आणि याच क्रिकेटच्या माध्यमातून आपण पाहतो की तब्बल सुमेध पुन्हा एकदा विकेटच्या उंबरठ्यावर असतील. कारण या अगोदर जर आपण पाहिलं तर विकेट संपन्न केला होता मला वाटतं राजू यानं विकेट हॅटेक संपन्न केले होते. त्याच्यानंतर विकेट हॅटेक आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर गावटांच्या संघातून विशाल यानं विकेट हॅटिक संपादन केले होते आणि आता नक्कीच विकेटच्या मोहऱ्यावरती पुन्हा एकदा अलिबाग मॅन सुमेद पाहायचंय. येणारे 10 चेंडू निर्णय विजयासाठी अध्यक्ष 22 धावांची गरज. तर नवीन फलंदाज जातोय रोशन 10 चेंडू निर्णय विजयासाठी 22 धावांची गरज. पुन्हा एकदा सफळ गोलंदाज म्हणून मी नक्कीच अलिबागचा संपूर्ण हृदयावरती या समान तमाम प्रेक्षकांच्या स्थान करणारा हा असतो सुमेद. ओ वाढला इशॉट पॉइंटच्या दिशेने रोखून करले चेंडू बघायचा सीमारेषेकडे जातोय आणि चेंडू नक्कीच ट्रॅव्हल होतोय चेंडू सीमारेषा पार. धन्यवाद डीजे ऑपरेटर नक्कीच ज्या अर्थी पाहतोय आपण की चालू असलेला सामना प्रेम स्पॉट ओरान वर्सेस अलिबाग यांच्या दरम्यान येणारे चेंडू बाकी असतील 9 चेंडू आणि 18 धावांची गरज. तर जरा चौकारवीर म्हटलं की तब्बल या निखिलच्या मनगटामध्ये ताकद आहे हा सामना फिरवण्याची आणि तोच मात्र निखिल चौकारवीर ज्याला म्हणेन. पाहायचा मित्रांनो येणारे चेंडू बाकी असतील 9 चेंडू आणि 18 धावांची गरज. तब्बल जबरदस्त घमाशा कडा मुकाबला याच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. 9 चेंडू 18 धावा. अतिशय एका चेंडू कुठल्याच फोनवरती टाकल्या चेंडू पुन्हा एकदा नक्कीच शॉर्ट मिड ऑफला जातो. एका धावीचा निर्माला एक धावसंख्येचा विचार केला तर मित्रांनो नक्कीच कुठेतरी संघ पुढे जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचतोय स्कोरबोर्डवर 23 धावसंख्येवरती म्हणजे येणारे 8 चेंडू 17 धावांची गरज अद्याप सरी असेल. पाहायचंय तर तुम्ही नवीन स्ट्रायकरला फलंदाज येतोय रोशन. आपण पाहतो की एक अतिशय जबरदस्त अष्टपैलू असा खेळाडू आहे ज्याच्यामध्ये धमक आहे की षटकार चौकार. परंतु जर विचार केला सुमेधचा ज्याच्यामध्ये आपण पाहिलं की नक्कीच तब्बल हा सामना फिरवण्याची ताकद आहे तोच मात्र सुमेध गोंडच्या मैदानावर. अष्टपैलू असा गोलंदाज सुमेध 8 चेंडू 17 धावा. अतिशय जबरदस्त खेळून गेला बघा त्यामध्ये जेल आणि अप्रतिम जेल वॉर्ड नाईस जेल वॉर्ड नाईस फलंदाज बाद. ओके धन्यवाद डीजे ऑपरेटर साऊंड सिस्टम. नक्कीच आपण पाहतो की या ठिकाणी आज नक्कीच संपूर्ण माझ्या क्रिकेट रसिकांना आतोनात आनंद लुटताना. कारण मित्रांनो संडेचा दिवस संडेच म्हणजे स्पेशल माझ्या क्रिकेट रसिकांसाठी दिवस. नक्कीच या सामन्याला सुरुवात झाली आणि मी म्हटलं होतं की सोनियाचा दिवस आज मी अमृत पाहिला असा माझ्या संपूर्ण युवा क्रिकेटरांसाठी असणारा हा आजचा दिवस. कारण मित्रांनो सांगायचं झालं तर येणारे चेंडू बाकी असतील 7 चेंडू आणि तब्बल 17 धावांची गरज असेल प्रेम स्पोर्ट ओरण संघाला. जबरदस्त मधल्या एसटीवरचा चेंडू निखिल आणि खेळून गेला चेंडू लॉंग मिडॉनला जातो. एका धावेचा निर्वाला होतो एका धावेमध्ये नक्कीच समाधान मानलं जातं. परंतु मित्रांनो कुठेतरी पाहायचंय ऐकायचंय कारण मित्रांनो येणारे चेंडू बाकी असतील 6 चेंडू आणि अद्याप सरे गरज असेल 16 धावांची. जबरदस्त घुमाशाम युद्ध कारण मित्रांनो याच्यातून जो कोणी जिंकेल तो सेमी फायनलमध्ये गावदेवी गावठाण या संघाशी खेळणार आहे. आणखीच मीटिंग करायची नाही मित्रांनो लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे.
सहा चेंडू 16 धावा टप्पा आपण जर पाहिलं तर जीवन नक्की येणार आहे. दोन चेंडू या सामन्याचं भवितव्य सांगणार आहेत. कारण जर विचार केला तर आपण पाहिलं की सहा चेंडू 16 धावा, परंतु या दोन चेंडूवरती नक्कीच निखिल चौकार षटकार जर आला तर काहीतरी चित्र मी म्हणेन की प्रेमस्फोट उरण संघाचा असेल. परंतु जर नक्कीच दोन चेंडू पहिले जर डॉट गेले निर्धाव गेलं तर नक्कीच हा सामना मी तरी म्हणेन की अलिबाग संघासमोर झुकला जाईल. परंतु पाहायचं मित्रांनो शेवटच्या चेंडूपर्यंत क्रिकेटचं काय होईल सांगू शकत नाही, म्हणून ती ही नक्कीच अस्वस्थ नक्कीच टिकून आहे. पाहायचंय सहा चेंडू 16 धावा. तर वैयक्तिक पहिला आणि सांघिक शेवटचा षटक घेऊन होतो जबरदस्त. एक बहारदार गोलंदाजी मागच्या सामन्यामध्ये पाहायला मिळत होती, तोच गोलंदाज ज्याचं नाव आहे प्रसाद. शॉर्ट फेज मध्ये चेंडू डेफ एक्स्ट्रा कव्हर मध्ये जातो, बघायचा चेंडू सीमा रेषा पार. धन्यवाद साऊंड मास्टर, अतिशय जबरदस्त. मित्रांनो पहायचं की 16व्या षटकाचा प्रारंभ होता, परकीय 5 सत्ता माझ्या महाराष्ट्राच्या उऱ्यावरती थया थया नाचत होता. आणि अशाच युग पुरुषाचा जन्म झाला की 19 फेब्रुवारी 1623. पुन्हा एकदा पाहायचं येणारे चेंडू 5 चेंडू 12 धावा. आणि तिसऱ्या पंथांची मागणी होतोय, आपण पाहतो की तिसऱ्या पंथांच्या भूमिकेत क्वालिफाईड पंच. पाच चेंडू 12 धावांची गरज आहे तिसऱ्या पंचांची मागत. थोडस आक्षेप येतोय या प्रसादच्या गोलंदाजाचा, तर जितू भोयरे क्वालिफाईड पंच नक्कीच तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत. 5 चेंडू 12 धावांची गरज आहे पायसा नक्कीच याच मैदानावरती सेमी फायनलच्या सामन्यामध्ये कोण पोहोचणार, अलिबाग की नक्कीच मी म्हणतोय प्रेमस्फोट उरण. 5 चेंडू 12 धावा. ओ व्हाट अ नाईस डिलिव्हर, जबरदस्त एक निर्धाव चेंडूची सांगता. आपण पाहिला तर मधल्या एसटीवरचा वेध घेणार हा चेंडू थोडासा उचली घेतो, एक निर्धाव चेंडूची सांगता अतिशय जबरदस्त. आपण पाहतो गोलंदाजी कमबॅक करताना मित्रांनो हा प्रसाद. परंतु येणारे 4 चेंडू आणि 12 धावांची गरज, नक्कीच लयलूट करावी लागेल या सामन्यामध्ये परतायचा असेल उरण संघाला. परंतु नक्कीच अशा प्रकारची गोलंदाजी झाली तर कुठेतरी हा सामना आपल्या संघातून म्हणजे उरणच्या संघातून निसटला जाईल. पाहायचं पुन्हा एकदा प्रसाद 4 चेंडू 12 धावा. पुन्हा एकदा क्रॉस लाईन मारण्याचा प्रयत्न पसला जातोय कुठेतरी, मात्र आता मात्र थोडस वर्चस्व थोडं पारडे जड होताना दिसतोय मी म्हणेन की अलिबाग संघाचं. कारण 3 चेंडू आणि 12 धावा म्हणजे तब्बल मी म्हणेन की 2 षटकार किंवा 3 चौकारांची लयलूट करावी लागेल. 3 चेंडू 12 धावा, जबरदस्त एक वाखडण्याजोग गोलंदाजी, एक द्रुतगती गोलंदाजी मी म्हणेन या प्रसाद या गोलंदाजी. आणि संपूर्ण तरुणांचे नेतृत्व ज्यांच्या खांद्यावरती डॅशिंग नेतृत्व आपण पाहतोय. जेएनपीटीचे विश्वस्त नक्कीच आमचे शब्दस्थान प्रेरणास्थान ज्यांच्या नक्कीच आपण पाहिलं तर नेतृत्ववरती कणखर बाणा असे जण दिनेश पाटील जी यांचं आगमन बरोबर या व्यासपीठावरती. प्रथम हृदयाच्या अंतकरणापासून त्याचा शब्द सुमनानं मी इथं सहर्ष स्वागत करतोय. 3 चेंडू 12 धावा. ओ जबरदस्त चेंडू नक्कीच. आणि आता मात्र विचार केला तर मित्रांनो हा सामना कुठेतरी अलिबाग संघाच्या कडे झुकताना दिसतोय. 2 चेंडू आणि तब्बल 12 धावांची गरज, अप्रतिम गोलंदाजी, जबरदस्त वाखडण्या गोलंदाजी. 2 चेंडू 12 धावा म्हणजे तब्बल 2 चेंडूवरती लगातार षटकार मारावे लागेल. फलंदाज आहे उमेश, नक्कीच आवडता सर्वांचा फलंदाज उमेश बाबड्या नक्कीच. दोन चेंडू 11 धावा. ओ जोरदार हिट होतोय बघायचा आहे मध्ये झेल आणि फलंदाज बाद, जबरदस्त गोलंदाजी.
धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद नक्की डीजे ऑपरेटर साऊंड सिस्टम। मित्रांनो तलवारे तर सर्वांच्या हातात होत्या, ताकद तर सर्वांच्या मनगटात होती, परंतु नक्कीच विजयाचा शिल्पकार बनण्याची ताकद मी म्हणतोय नक्कीच या अलिबाग संघामध्ये होती। कारण पाहायचा येणारा एक चेंडू 11 धावा आहेत पाहायचा आहे, परंतु क्रिकेटमध्ये काही होऊ शकतोय, एक चेंडू 11 धावा। आणि तपल आपण पाहतो की या व्यासपीठावरती आपले सर्वांचे श्रद्धास्थान प्रेरणास्थान नक्कीच जेएनपीटीचे विश्वस्त दिनेशजी पाटील सर यांचं आगमन। यहाँ गावदेवी गावटान टीम को सूचना है कि आप तैयारी के साथ रहे, कप्तान को बिनती है टॉस करने के लिए कमेंट बॉक्स संभव है। एक चेंडू 11 धावा पाया है मित्रांनो, जोरदार हिट होतो पाहायचा हवेमध्ये झेलाय, परंतु चेंडू सीमारेषाकडे जातो, दॅट इज वन बाउन्स फोर रन्स, परंतु नक्कीच अलिबाग संघ इथं विजय होतोय। धन्यवाद इडजी, धन्यवाद मित्रांनो। याचं नाव क्रिकेट असतं असं वाटत होतं, कुठे 40 धावा 24 चेंडू आणि 40 धावांचं फक्त आव्हान असताना पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या होत्या मित्रांनो, पहिल्या षटकामध्ये 16 धावा असं वाटत होतं कुठेतरी उरण संघ कुठे विजयाची वर्दळ कडेल, परंतु नंतरची नक्कीच या ठिकाणी नक्कीच नवनाथजी आपण सामन्याकडे बोलायचं लगेच। आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड्स गोज टू मिस्टर सुमित, सुमेध, मिस्टर सुमेध, नॉट सुमेध, सुमेध, मिस्टर सुमेध, सुमेध पत्रे, सुमेध पत्रे, अगदा अगदी छोटासा खेळाडू असला तरी खरं अर्थाने म्हणतो मित्रांनो चांगली गोलंदाजी केली या सुमेधजी पत्रे, पुढे या इकडनं या। आणि मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड जातोय अर्थातच या ठिकाणी मी सन्माननीय दिनेश पाटील आणि विनंती करतो, दिनेश पाटील हे असे व्यक्तिमत्व मित्रांनो आजच्या श्रृंखलेसाठी धन्यवाद या ठिकाणी सन्माननीय दिनेशजी पाटील यांच्याकडनं अर्थात रायगड जिल्हा माजी शिवसेना आणि या जैन पिढीचे विश्वस्त आणि अर्थात खऱ्या अर्थाने दिनेशजी पाटीलने एक ऐलान केलं होतं कालच्या दिवसात मित्रांनो, ऐलान केलं होतं की उद्या जेवढे षटकारांची नोंद होईल त्या प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं बक्षीस दिलं गेलं आहे। मित्रांनो आजच्या सामन्यातील बक्षीस सुमित अलिबाग एक षटकार, सुमित अलिबाग, चला सुमित अलिबाग लवकर पुढे या, नाणेफेक होत आहे, नाणेफेक करून घ्यायचे। महेंद्र अलिबाग, महेंद्र अलिबाग, महेंद्र म्हात्रे अलिबाग, मी खऱ्या अर्थाने या ठिकाणी सन्मान महेंद्र अलिबाग फटाफट यार या मोठे महेंद्र अलिबाग एक षटकार, निशांत अलिबाग दोन षटकार, बस एवढे षटकार आले होते या मॅचेस मध्ये। आणि मित्रांनो आजच्या दिवसातील तर नाणेफेक होत आहे खऱ्या अर्थाने आजच्या दिवसातील एक जबरदस्त अजिंठा सुपर थ्री, सुपर थ्री चा सुपर थ्री कोणता संघ जातो पाहायचा आहे अर्थातच या ठिकाणी गावदेवी गावटान की अर्थातच या ठिकाणी स्पर्श इलेव्हन अलिबाग, चला अलिबाग संघ नाही महेंद्र म्हात्रे आपण चर्चा करू नका या ठिकाणी या, हा ओके टायमा टायमाला संघ बदलतोय, सन्माननीय दिनेश पाटील यांची शुभ असते, चाबाईज कॉल गावटन अँड गावटन विन द विन द टॉस, ओके टॉस का बॉस गावटन, सामना 4 षटकांचा राहणार आहे कृपया याची नोंद घ्या, सामना 4 षटकांचा राहणार आहे। मित्रांनो आजच्या दिवसातील ही स्पर्धा खऱ्या अर्थाने आपण पाहतो की स्पर्धेचे आयोजन खऱ्या अर्थाने या ठिकाणी युवा प्रतिष्ठान चषक 2017 आणि अर्थात या ठिकाणी भाग्यश ठाकूर आणि ओके सामना चालू करायचा भाग्यश ठाकूर आणि अर्थात करण पाटील यांच्या सहाय्यांच्या माध्यमातून क्रिकेटचं आयोजन केलेलं आहे। मित्रांनो गेली 3 वर्ष या सुंगळेचं आयोजन करत असताना आजचा तिसऱ्या सामन्यातील तिसरा दिवस मित्रांनो या ठिकाणी पाहायचा आहे। आजच्या दिवसातील सुपर थ्री ऑलरेडी आपण प्रेक्षकांनी मैदान सोडा प्लीज, प्रेक्षकांनी पुढे चला मैदान सोडा, अलिबागवाले उरणवाले पण आहेत, उरणवाले पण उरणवाले चला चला गावठाण उरण मैदान सोडा, प्रशांतजी पाटील, प्रशांत पाटील मैदान सोडा,
तर या ठिकाणी मित्रांनो आजच्या दिवसातील खऱ्या अर्थाने एक कडवी झुंज असणार आहे. ओपन मधून सुपर थ्री मध्ये आपण पाहतो की सोनारी संघ आणि अर्थातच या ठिकाणी फुंडे संघानं या सुपर थ्री मध्ये प्रवेश घेतलेला मिळवलेलाच आहे. पण आजच्या या दोघांमधून कोणता संघ जातो पाहायचा आहे आणि आपण मी विनंती करतो प्रेक्षक वर्ग प्लीज मैदान सोडा, प्रेक्षकांना मैदान सोडा,